नमस्कार भारत विकास परिषद डोंबिवली शाखा पर्यावरण विभाग आयोजित शून्य कचरा मोहिमेचे प्रणेते श्री कौस्तुभ तामणकर यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान या कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे मी डोंबिवली शाखा पर्यावरण विभागातर्फे भारत विकास परिषदेचे प्रांत अध्यक्ष श्री शरद माडीवाले सर प्रांत सचिव श्री महेश शर्मा सर सहसचिव श्री यतीश गुजराथी सर प्रांत समूहगान संयोजक सौ काळे मॅडम प्रांताधिकारी श्री विनोद करंदीकर सर प्रांत पर्यावरण प्रकल्प संयोजक सौ सुरेखाताई जोशी मॅडम आणि डोंबिवली शाखेचे सर्व पदाधिकारी या सर्वांचं या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आपल्या प्रथेनुसार आपण प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत तर मी आपले शाखेचे अध्यक्ष श्री जयंत सर यांना प्रतिमा पूजनासाठी आमंत्रित करते प्रतिमा पूजन संपन्न झालेलं आहे युवराज तामणकर यांना विनंती आहे की त्यांनी वंदे ने आपल्या कार्यक्रमाची उद्घाटन युवराज हो आवाज येतोय हो येतोय वंदे वंदे मातरम सुला सुफला शीतला श्यामला मातर वंदे मातर शुभ्र ज्योत्ना फुलकितयामिनी फुल्लकुसुमित कुसुमित सुमधुर सुमधुराषिणी सुखदा वरदा मातरम वंदे मातरम कोटिकोटिकंठ कल कल निनाद करोटिकोटिभुज दुत करवादे अबला के नमा एत भोले बहु बल तारिणिं नमामि तारिणिं त्रिपुदन वारिणिं मातरं वन्दे मातरं वन्दे मातरं तुमि विद्या तुमि धर्म तुमे रजे तुमि मयमा हि शरीरे पाहुते पूते मा शक्ति हृदये मा भक्ति तुमरे प्रतिमा गडि मन्दिरे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् त्वं हि दुर्गा दशप्रहरणधारिणीं कमला कमल वाणी विद्यादायिनीं नमामि स्वां नमामि कमलां कमलां अतुलां सुजलां सुफलां मातरम् श्यामलां सरलां भूषितां धरणिं धरणिं मातर वन्दे मातरम् वन्दे मातरम् वन्दे मातरम् माता की सै धन्यवाद युवराज खूप सुंदर सुरुवात करून दिली आहे आपण मी यानंतर आपल्या या कार्यक्रमाचं मूळ प्रयोजन काय आहे या कार्यक्रमाची संकल्पना काय आहे यासाठी आपल्या प्रांत पर्यावरण प्रकल्प संयोजक सौ सुरेखाताई जोशी यांना आमंत्रित करते की त्यांनी आपली भारत विकास परिषदेची याबद्दलची भूमिका थोड्या वेळा थोड्या शब्दातच स्पष्ट करावी हॅलो ऐकायला येते हो मॅडम हा नमस्कार श्री कौस्तुभ तामणकर सर्व श्रोते आणि भारत विकास परिषदेच्या सदस्यांचे पर्यावरण हा विषय किती महत्वाचा आहे ते सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक नागरिकाला सांगण्याची खरं म्हणजे गरज नाहीये भारत विकास परिषदेतर्फे या विषयावर जास्तीत जास्त काम व्हावं या दृष्टीने कोकण प्रांत पर्यावरण प्रमुख या नात्याने मी सौ सुरेखा जोशी आणि माझे सहकारी सदस्य यांनी आजचं शून्य कचरा मोहिमेचं मोहिमेचे प्रणेते कौस्तुभ तामणकर यांचं वेबिनार आयोजित करण्याचं ठरवलं आपली सर्वांची एकंदरच जीवनशैली इतकी बदलली आहे की वापरा आणि फेका संस्कृतीने माणसाच्या जीवनात पाय रोवला आणि त्याचे परिणाम आपण कॅन्सर सारख्या दुर्धर रोगांच्या स्वरूपात भोगत आहोत तसंच आपण पाणी वायू प्रदूषण करतोय तसंच पाणी वीज यासारख्या अं अनेक नैसर्गिक संसाधनांचा आपण अपव्य करतोय अति वापर करतोय आणि यासाठी भारत विकास परिषदेच्या प्रत्येक शाखेने जनजागृती करावी आणि माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात जास्तीत जास्त सहभागी होऊन आपला भारत देश स्वच्छ करून दाखवावा या हेतूने आम्ही वेगवेगळे वेग वेग उपक्रम हाती घेण्यात आता कोरोनाने संपूर्ण जगाला वेळ घातलाय आणि त्यामुळे मानवी व्यवहाराला पूर्णपणे खेळ बसली आहे माणसाचा हा पर्यावरणातील हस्तक्षेप थांबल्यामुळे निसर्ग बहरलाय नदी समुद्र प्रदूषण मुक्त झालेत यावरून खर तर आपण धडा घ्यायला हवा ग्लोबल वॉर्मिंग ढगफुटी सुनामी भूकंप पूर यासारखी भयानक संकट निसर्गात होणाऱ्या मानवी हस्तक्षेपामुळे होत आहेत हे आपल्याला खर तर दिसत आहे तेव्हा आपण सर्वांनी मिळून पाणी वाचवा वीज वाचवा कचरा व्यवस्थापन रेन वॉटर हार्वेस्टिंग नंतर मेडिकल वेस्टचं योग्य नियोजन सिमेंट कॉन्क्रीटच्या डेब्रिजचं योग्य नियो, नियोजन आणि मुख्य म्हणजे प्लास्टिकच्या वापरावर नियंत्रण आणि वापरलेल्या प्लास्टिकचं रिसायकलिंग अशा अनेक गोष्टींकडे आपल्याला लक्ष देणं खूप गरजेचं आहे प्रत्येक नागरिकांनी कचरा वर्गीकरणाचे कार्य आपल्या स्वतःच्या घरातून स्वखुशीने सुरू करायला हवं या अपेक्षेने भारत विकास परिषद काम करत आहे आणि यापुढेही करणार आहे मी स्वतः दोन हजार सहा पासून हे जनजागृतीचं काम भारत विकास परिषदेच्या बॅनर खाली करते हे माझ भाग्य आहे आपले सण समारंभ उत्सव हे सगळे पर्यावरणपूरकच साजरे केले जातील याकडेही आता आपण यापुढे लक्ष देणं गरजेचं आहे किंवा आवश्यक आहे प्लास्टिकच्या बाबतीत आपण पहिले रिफ्यूज करायला हवं नंतर रियूज गोष्ट लक्षात ठेवायला हवी आणि त्यानंतर रिसायकल करायला हवं तर ह्या त्रिसूत्रीचं हे सर्वांनी आपण आचरण करणं गरजेचं आहे तसंच झाडे लावा झाडे जगवा वापरा आणि फेका अशा प्रकारच्या ज्या वस्तू आपण वापरत असतो सतत त्यांचा वापर बंद करणे नंतर शाळांमध्ये मुलांच्या मनात पर्यावरणाचं महत्व बिंबवणं त्यांना वेगवेगळ्या वेग फिल्म्स दाखवणं त्यांच्या स्पर्धा घेणं यासारख्या अनेक उपक्रम भारत विकास परिषदेतर्फे आम्ही हो करत आहोत आणि करणारही आहोत तेव्हा या पर्यावरण जपण्याच्या निसर्गरक्षणाच्या कार्यात आपण सर्वांच सहकार्य आम्हाला अपेक्षित आहे आणि ही प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य ही आहे तेव्हा भारत विकास परिषदेतर्फे हे मी नम्र आवाहन करते की प्रत्येकानी ह्या कामामध्ये सहभागी व्हावं आणि आपला भारत देश स्वच्छ करण्यास मदत करावं या एवढं बोलून मी थांबते सर्व प्रांत अधिकारी आणि शाखा पदाधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या आतापर्यंतच्या सहकार्याबद्दल मी धन्यवाद देते आणि सूत्र पुन्हा रूपा धन्यवाद दे। धन्यवाद मॅडम आपण आता थोडक्यात आपल्या आताच्या आजच्या वक्त्यांची ओळख करून घेणार आहोत श्री कौस्तुभ तामणकर यांच्याविषयी बोलण्यासारखं खूप आहे पण आपण आजचा कार्यक्रम हा त्यांचा आहे त्याच्यामुळे आपण त्यांची थोडक्यात ओळख करून घेण्याचा प्रयत्न करूया Uh, कौतुक तांबणकर हे मूळचे कोल्हापूरचे आहेत एकोणीसशे एकाहत्तर साली त्यांनी इंजिनिअरिंगची पदवी संपादन केली त्यानंतर त्यांनी ठाणे येथील त्यांच्या कौटुंबिक व्यवसायात पदार्पण केले शाळांसाठी वैज्ञानिक उपकरणे बनवणे पुरवणे आणि त्याचबरोबर औद्योगिक उपकरणे बनवण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले जेव्हा एकोणीशे अठ्याण्णव साली कचऱ्याच्या प्रश्नाची सुरुवात होती तेव्हा कोणीही या प्रश्ना अजूनही बऱ्याच जणांना ह्याच्यावरती उत्तर सापडलेलं नाहीच आहे पण तेव्हापासनं ते या विषयामध्ये कार्यरत आहेत कचरा करू नका हा एकच उपाय त्याच्यावरती तेव्हाही सर्वजण देत होते एका सामान्य नागरिकासारखं त्यांनी सुद्धा ह्या कचऱ्याचा ह्या प्रश्नाचा तड तोडगा काढण्यासाठी त्यांनी आपल्या घरातूनच प्रयत्न करायला सुरुवात केली सातत्याने प्रयत्न केल्यानंतर त्यांना ते, ते अशा निष्कर्षापर्यंत पोहोचले की कचरा मुळीच तयार होत नाही हे कस शक्य आहे तर त्यांच्या शून्य कचरा पुस्तकात त्यांनी हे लिहिलेलं आहे शून्य कचरा या पुस्तकात शून्य कचरा संकल्पने संबंधीचा तपशील त्यांनी सांगितला आहे मुळात लिखाण हा त्यांचा छंद असल्यामुळे या पुस्तकापर्यंत ते पोहोचले म्हणजे या पुस्तकाचं लिखाण त्यांच्या हातून झालं या पुस्तकाच्या मराठी हिंदी गुजराती आणि इंग्रजी भाषेत अशा एकूण अठरा हजार प्रती आतापर्यंत वितरित झालेल्या आहेत सर्व आवृत्त्या या सॉफ्ट व्हर्जन मध्ये उपलब्ध आहेत आजकाल कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी अनेक तंत्रज्ञान विकसित झाले आहे त्याच्या किमतीही खूप आहेत पण अशा पार्श्वभूमीवर खूप साधे सोपे उपाय देणाऱ्या या पुस्तकाची किंमत घेणाऱ्यानेच निश्चित करावी असे ठरवणारे तामणकर सरांसारखे व्यक्ती विरळ्याच असतील आजपर्यंत तामणकर सरांनी या विषयावरती दीडशे व्याख्याने दिलेली आहेत पाचशे पेक्षा जास्त अविरत पात्र ज्याला आपण कंपोस्टिंग बास्केट म्हणतो त्या पुरवल्या आहेत आजपर्यंत ई टी व्ही झी टी व्ही लोकमत एटीन वनिकता मंडळाच्या कार्यक्रमात आकाशवाणी केंद्र आहे पुणे आकाशवाणी केंद्र एफ एम गोल्ड या सर्व माध्यमांवरती त्यांच्या मुलाखती झालेल्या आहेत जवळजवळ सर्व स्थानिक आणि राज्य वृत्तपत्रांमध्ये त्यांचे या विषयावरील विचार प्रकाशित झाले आहेत त्यांना गोपटे महाविद्यालयाने रत्नागिरी चित्रपट महोत्सवात निसार दूत पुरस्कार देऊन गौरविले आहे डोंबिवली जवळील येथे खास विद्यार्थ्यांच्या गृहासाठी त्यांनी मोठे अविरत पात्र बांधले आहे ठाणे येथील मैत्री आनंद सोसायटीत तीन तीन हजार लिटर क्षमतेच्या अविरत पात्राची निर्मिती केली आहे डोंबिवलीच्या वृंदावन सोसायटीसाठी त्यांनी मोठे अविरत अविरत पात्र बांधले आहे याची स्थापना केली आणि सद्यस्थितीत या तिन्ही युनिट कार्यरत आहेत त्यांच्या घरी कायमस्वरूपी एक बोर्ड अभिमानाने लावलेला आहे तो म्हणजे आम्ही कचरा तयार करीत नाही मागील सोळा वर्षापासून त्यांनी त्यांच्या घरात कचरा तयार केलेला नाही ही खूप मोठी गोष्ट आहे कारण की आपण आपल्या पातळीवर कितीही वेळा ठरवलं की मी कचरा निर्माण करणार नाही किंवा निर्माण केलेल्या कचऱ्याची मी जबाबदारी घेईन पण ती जबाबदारी एक दिवस घेणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे आज सोळा वर्ष सरांनी ही त्यांच्या uh, कुटुंबासाठी ही जबाबदारी घेतलेली आहे त्याच्यामुळे ही खूप मोठी जबाबदारी uh, आहे अशा एवढ्या सगळ्या मोठ्या परिचयाच्या नंतर एवढे सगळे सरांनी आपल्याला शून्य कचरा मोहिमेपर्यंत आजचं त्यांचा जो प्रवास आणि या मोहिमेपर्यंत ते कसे पोहोचले त्यांचे त्यांच्या या और, वाटचालीमध्ये आलेले टप्पे ह्या सगळ्या विषयी आपण त्यांच्या जाणून घेऊया मी श्री कौतुक ताबणकर सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचं पीपीटीचं सादरीकरण आहे ते सुरू करावं नमस्कार ऐकू येते का हॅलो हॅलो oh, हां नमस्कार प्रथम मी भारत विकास परिषदेचे आभार मानतो की त्यांच्यासारख्या ऍक्टिव्ह संस्थेने मला माझे विचार आपल्यासमोर मांडायची परवानगी दिली परवानगी दिली त्याच्याबद्दल प्रथम मी त्यांचे आभार मानतो ह्या हे माझं खरं तर एकशे शहाऐंशी टू बी प्रिसाईज एकशे शहाऐंशी व लेक्चर आहे माझी जी बायोडेटा मी त्यांना पाठवलं होतं त्याच्यामध्ये एकशे पन्नास लेक्चर्स असे लिहिलं होतं पण माझ्याकडे नोंद आहे त्याप्रमाणे हे एकशे शहाऐंशी व लेक्चर आहे आणि या लेक्चरचं विशेष माझ्या लेखी असं आहे की, की मला साहेबांनी आणि सुरेखा जोशी मॅडम सांगितलं की हे लेक्चर झाल्यानंतर तीन आठवड्यानंतर आपण ह्याचा रिव्ह्यू घेणार आहोत आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं हे पहिल्यांदाच मला आयोजकांनी सांगितलंय आणि याचा मला खूप आनंद झाला कारण बऱ्याच वेळेला मी अनेक ठिकाणी लेक्चर देतो आणि समोरचे जे प्रेक्षक असतात ते प्रवचनाला जशा बायका वाती वळायला जातात आणि त्या वाती वळून घरी येतात आणि प्रवचन का डोक्यावरून गेलेलं असतं तसं बऱ्याच वेळेला होतं की काय असं मला शंका आहे पण आज असं होणार नाही कारण आपण सगळेजण एका वेगळ्या तयारीने आलेले आहात कारण तीन आठवड्यानंतर आपण परत भेटणार आहोत आणि याचं फलित काय आहे तुमच्या शंका काय आहेत याचं आपण मी मला उत्तर द्यायचं आहे त्यामुळे हे एक वेगळ्या प्रकारचं लेक्चर आहे आणि या ले असं प्रकारचं भाषण करायला मला मिळालं ह्याचा मला खूप आनंद होत आहे माझं भाषण सुरू करायच्या आधी मी आपल्याला सर्वांना माझी एक म्हणजे एक व्हिडिओ क्लिप दाखवतो ही व्हिडिओ क्लिप बघावी आणि त्याच्यानंतर मी माझं पीपीटी प्रेझेंटेशन करायला सुरुवात करतो मी फाळके साहेबांना विनंती करतो की त्यांनी ती व्हिडिओ क्लिप रन करावी Thank you. हॅलो नमस्कार ही व्हिडिओ क्लिप बघितल्यानंतर कदाचित तंत्रज्ञानामुळे एखाद वेळा तुम्हाला आवाज ऐकवायला नसेल पण ह्या व्हिडिओ क्लिपच्या पाठीमागे आपलं राष्ट्रगीत वाजवलेलं आहे आता ही व्हिडिओ क्लिप मधली जी माणसं आहेत ना आपली भारतीय संस्कृती आपण असं म्हणतो की वसुधैव कुटुंबकम म्हणजे सगळं विश्व हे एक कुटुंबासारखं आहे म्हणजे हे जे लोक आहेत ना हे दुरांवये माझे कोणतरी काका लागत असेल मामा लागत असतील किंवा माझा कोणतरी भाचा लागत असेल पुतण्या लागत असेल आता ह्या माणसांना असं काम करायला लागावं लागतं म्हणजे हा जो कचरा इथे आलेला आहे हा कुणीतरी टाकला आहे आणि म्हणून ह्यांना हे काम करावं लागतंय तर हा विचार ज्या वेळेला माझ्या मनामध्ये आला त्यावेळेला मला एकदम अस्वस्थपणा आला की माझ्यामुळे ह्या लोकांना इथे काम करावं लागतंय आणि हे काम करणं आपण बंद करायला पाहिजे सध्या बघा आपण कुणाकडे जायचं असेल इवन फोन जरी केला तरी आपण पहिले विचारतो मी बा बोलू शकू का तुमच्याशी आत्ता इतके आपले आपण विनम्रपणे वागतो पण तेच कचऱ्याच्या बाबतीत मात्र आपला विनम्रपणा कुठे जातो हे मला कळत नाही कारण कचरा आपण असा न विचार करता टाकून देतो आणि त्यामुळे ह्या लोकांना हे असं काम करावं लागतं तर ह्यांचं जर काम थांबवायचं असेल तर काय करायला पाहिजे ह्या विचारातून मी माझा हा प्रयोग सुरू केला आणि मला एक एक प्रश्नांची उत्तरं मिळायला लागली आता आपण माझा माझी व्हिडिओ क्लिप बघितल्यानंतर आता माझा पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ऑन करूया आणि मी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनवरती बोलतो बघा स्वातंत्र्य मिळून आपल्याला सत्तर वर्ष उलटून गेली अजूनही आपण लाल बादली आणि हिरवी बादली हेच तंत्र कचरा व्यवस्थापनासाठी वापरत आहोत सत्तर वर्षापूर्वी जशी घंटागाडी फिरत होती तशीच ती आजही फिरते आहे या मार्गाने कचऱ्याचे प्रश्न सुटत नाहीत हे प्रथम आपण मान्य करायला हवे हे जर का मान्य केले तरच आपल्याला दुसरा काहीतरी मार्ग मिळेल तर हे पहिले सगळ्यात महत्वाचं आहे की ही जी पद्धत आहे ना ही चुकीची आहे हे आपण ॲक्सेप्टच करत नाही हीच पद्धत आहे असं आपण म्हणतो पहिले आपण असं म्हणायला पाहिजे की ही पद्धत चुकीची आहे आणि ही पद्धत चुकीची आहे म्हटल्यावरती दुसरी काहीतरी पद्धत आपल्याला मिळेल आणि ती काय पद्धत आहे हे आज मी तुम्हाला सांगणार आहे नेक्स्ट पुढची स्लाइड घ्या एक सहज सोपी आचरणात आणावी लागणारी जीवनशैली म्हणजे बघा यातला प्रत्येक शब्द महत्वाचा आहे म्हणजे एक म्हणजे ही एकमेव एक आहे सहज आणि सोपी आहे आणि आचरणात आणावी लागणारी जीवनशैली आहे म्हणजे कसं आहे की तुम्ही हो म्हणा किंवा नाही म्हणा पण वेळ अशी येणार आहे की ही जीवनशैली तुम्हाला आचरणात आणावीच लागणार आहे कारण का बघा आज जर समजा तुम्ही असं बघितलं तुमच्या घरातल्या सगळ्या माणसांच्या मधली कुठल्या माणसाला सगळ्यात जास्त महत्व दिलं जातं तर ती असते तुमच्या घरातली कामवाली ती जी कामवाली आहे ती कामवाली जर तुमच्या घरात उद्यापासून येणं बंद झालं तर तुमची काय परिस्थिती होईल हे बघा तुम्ही आणि हळूहळू हे जेव्हा या सगळ्या कामवाली लोकांना समजेल तेव्हा दिवसेंदिवस या कामवाले लोकांचे पगार वाढत चाललेले आहेत आणि एक वेळ अशी येणार आहे की तुम्ही मिळवणाऱ्या पैशामधले जवळजवळ तीस टक्के पैसे तुम्हाला तुमचं घर स्वच्छ ठेवण्यासाठी दुसऱ्या कोणाला तरी द्यावे लागणार आहेत म्हणजे एक तर तुम्हाला खूप मोबदला द्यावा लागणार आहे किंवा तुमची जीवनशैली असेल कर ना हॅलो हा तर म्हणजे तुमच्याकडे दोन ऑप्शन्स आहेत एक तर खूप पैसे द्यायचे किंवा ही जीवनशैली अचिरात आणायची आता कचऱ्याच्या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे शून्य कचरा म्हणजे अंतिम स्वच्छता म्हणजे मला तर खरं तर अंतिम स्वच्छता असंच म्हणायचं होतं पण अंतिम स्वच्छता म्हटलं तर लोकांच्या पुढे काहीतरी कन्फ्युजिंग निर्माण होईल त्यामुळे मी लोकांना सगळ्या काय जे माहिती आहे तर कचरा माहितीये जळी स्थळी काष्टी पाषाणी आपल्याला कचरा दिसतो कचरा नाही किंवा कचरा माहीत नाही असं म्हणणारा एकही माणूस मला तरी आपल्या या जगामध्ये सापडणार नाही म्हणून मी माझ्या ह्या जो व्याख्यान आहे त्याचं नाव शून्य कचरा असंच ठेवलेलं आहे आणि शून्य का तर कायम बघा तुम्ही आपण एम कसं ठेवायचं हाय एम ठेवा असं नेहमी म्हणतात तर मी जेव्हा असं म्हणेन की माही शून्य कचरा मला करायचा आहे म्हणजे काहीच कचरा करायचा नाही तेव्हा मी कुठेतरी थोडासा कचरा नाहीसा करायला सुरुवात करेन म्हणून कचऱ्याच्या प्रश्नाचे एकमेव उत्तर म्हणजे शून्य कचरा असंच म्हणायचं आणि आपण कामाला सुरुवात करायची आता काय केलं पाहिजे हे मी तुम्हाला सांगतो नेक्स्ट नेक्स्ट घ्या पुढची स्लाइड नेक्स्ट स्लाइड घ्या हॅलो हॅलो हां आता घनकचरा याचा अर्थ काय म्हणजे आपण जेव्हा म्हणतो की नाही घनकचरा तर त्या घनकचऱ्यामध्ये काही अक्षर जर समजा तुम्ही बदललीत ना तर त्या घनकचऱ्याचा अर्थ घन असा होतो आणि हे खरंच शक्य आहे बरं का म्हणजे जर समजा तुम्ही कचऱ्याकडे एका वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं तर तुम्हाला त्याच्यातून धनप्राप्ती होते आणि आता ही धनप्राप्ती कशी होते हे आपण बघूया नेक्स्ट हॅलो हा uh, माझी ओळख करून देताना बऱ्याच काही काही सांगितलं गेलं पण खरी माझी ओळख काय माहितीये का की ही जी सगळी गर्दी दिसते ना ह्या गर्दीमधला जो एक पिवळ्या सर्कलमध्ये जो माणूस उभा आहे ना तो जरा नीट बघा तो तुम्हीच आहे म्हणजे माझ्यात आणि तुमच्यामध्ये काही फार फरक नाही आहो म्हणजे मी काही असा कोणी खूप कोणी बिर्ला अंबानींसारखा खूप धनाढ्य माणूस आहे किंवा मी खूप शिकलेलं आहे उच्च शिक्षा विभूषित आहे असं नाही किंवा माझ्याकडे खूप मॅनपावर आहे किंवा माझ्याकडे खूप जागा आहे माझं घर घ खूप मोठं आहे असं काही नाही जसं तुमचं घर आहे ना तसंच माझं घर आहे जसे तुमच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत ना तसेच माझ्या घरामध्ये प्रॉब्लेम्स आहेत तुमच्या घरात जेवढे लोक आहेत ना तेवढेच माझ्या घरात लोक आहेत त्यामुळे तुमच्या घरात जसा कचरा तयार होतो तसाच माझ्या घरात पण तयार होतो त्यामुळे आता तुम्ही आणि मी माझ्यामध्ये काही फरक नाही मग जर मी करू शकतो तर तुम्ही का नाही करू शकणार असा मला पहिला प्रश्न पडतो आणि माझी अशी खात्री आहे की हे माझं लेक्चर ऐकल्यानंतर आत्ता जी कर, जी काही ऐकणारी सगळी मंडळी असतील त्या मंडळीमधला एक तरी माणूस असं म्हणेल की येस उद्यापासून मी तामणकरांच्यापणाने माझ्या दारावरती शून्य कचरा अशी पाठी लावणार आहे आणि हा असा एक माणूस जरी मला मिळाला ना तरी मी असं म्हणेन की माझ्या लेक्चरचं माझा एक तासभर मी जे काय बोलणार आहे त्याचं फलित मला मिळालं आणि ते मिळेल अशी मला खात्री आहे धन्यवाद पुढचीच स्लाइड नॉर्मली मी ज्या कॉर्पोरेट जगतामध्ये जातो त्यावेळेला मला असा प्रश्न पडतो की कौनसी भाषा मे आय टॉक हा माझ्यासमोर बहु मोठा सवाल म्हणजे बघा आपण मुंबईमध्ये राहतो आपली भाषा तरी कशी आहे आपली हो, भाषा सुद्धा सरमिसळ भाषा आहे म्हणजे आपण धड हिंदी बोलू शकत नाही आपण धड इंग्लिश बोलू शकत नाही किंवा गुजराती बोलायचं म्हटलं तरी मला व्यवस्थित गुजराती बोलता येत नाही तर ही बंबईच्या भाषेमध्ये मी बोलतो आजकाल बघा तुम्ही व्हॉट्सअपवरती जेव्हा मेसेजेस पाठवतात ना तेव्हा अनेक वेळेला तुम्ही बरेच मेसेज आपण असे वाचतो बास, किंवा ऐक बघतो की ज्याच्यामध्ये तुम्ही मराठी गोष्ट इंग्रजीची वर्णाक्षर वापरून केलेली आहेत आता मला तुम्ही अनेक वेळा असं म्हणता की साऊथमध्ये गेलात तर लोक फक्त त्यांचीच भाषा वापरतात चीनमध्ये गेलात तर त्यांचीच भाषा वापरतात जपानमध्ये गेलात तर त्यांचीच भाषा वापरतात हे सगळं आपण ऐकतो सगळं बघतो आपल्याला माहिती आहे तरी पण मग आपण असे का वागतो बरं म्हणजे का नाही मराठीमध्ये आपण स्वच्छ लिहित का नाही आपण इंग्लिशमध्ये स्वच्छ लिहित आता काही जण असं म्हणतात की इंग्लिश शब्दांना मराठी शब्द नाहीत म्हणून मग मला असं म्हणायचं की जेव्हा तुम्हाला इंग्लिश शब्द वापरायचा आहे तेव्हा इंग्लिश वर्णलिपी वापरा जेव्हा तुम्हाला मराठी म्हणायचं आहे तेव्हा मराठी वर्णलिपी वापरा एवढं तर आपण करू शकतो की नाही म्हणजे हा आपल्यात मुरलेला जो कचरा आहे तो आपल्याला काढायचा आहे म्हणजे आपल्या वागण्यात सुद्धा कचरा आहे बघा म्हणजे आपण एखादा व्हॉट्सअप मेसेज लिहिताना मी आज डोंबिवलीला येणार आहे त्याच्यात एम आय ए, ए ए जे ए असं लिहितो असं लिहिण्याची जी सरळ मराठी लिहा ना मराठी अनेक मराठी टाइप सेट्स आपल्याकडे अवेलेबल आहेत त्यामुळे पहिले ही बंबई भाषा आपण सोडून देऊया आणि प्राकृतात मराठीमध्ये बोलायला सुरुवात करूया जो कचरा आहे तो पहिले बाहेर काढूया नेक्स्ट नेक्स्ट पुढची स्लाइड घ्या बर्थ ऑफ ए गार्बेज आता केव्हा गार्बेज तयार झालं बघ असं आपण जर समजा एक uh, गेलो इतिहासामध्ये तर अगदी अश्मयुगामध्ये एक माणूस केळं खातो असं मी दाखवलेला आहे आणि त्या केळ्याचं साल खाली पडले आणि ते साल ती बाई उचलतीये त्या बाईच्या चेहऱ्यावरचे भाव बघा कसे म्हणजे ती काही आनंदाने ते साल उचलत नाहीये आज सुद्धा आपल्याकडे कचरा व्यवस्थापनामध्ये जी माणसं काम, काम करत आहेत ती काही कोणी आनंदाने काम करत नाहीत म्हणजे सुष्टांनी दुष् सुष्ट आणि दुष्ट, दुष्ट लोकांनी आपल्याकडच्या गरीब बांधवांच्या वरती लादलेलं हे काम आहे तर हा कचऱ्याचा जो जन्म झाला आहे ना हा रोज आपण ह्याचा वाढदिवस साजरा करत असतो हा वाढदिवस साजरा करणं पहिले बंद करायला पाहिजे म्हणजे मी कचरा तयार करायचा आणि त्या कचऱ्याचं व्यवस्थापन दुसऱ्या कोणीतरी करायचं हे मुळात चुकीचं आहे आज असे अनेक लोक आहेत की जे प्लॅस्टिक गोळा करतात प्लास्टिक गोळा करण्याचे मुवमेंट सुरू करतात पण मला असं वाटतं मी काही इतका अपाहिज आहे का की माझ्यासाठी ह्या लोकांनी असं काम करावं आणि ह्या लोकांना काही त्याचे पैसे मिळतात का त्यामुळे प्रथम हे बंद करायला पाहिजे की मी कचरा तयार करायचा आणि त्या कचऱ्याचं व्यवस्थापन आपल्याच संस्थेत आपल्याच समाजातल्या दुर्बल घटकांना करायला लावायचं हे जोपर्यंत आपण बंद करत नाही तोपर्यंत कचऱ्याचं व्यवस्थापन करू शकणार नाही आपण आणि मग आपल्याला कचऱ्यातच राहावं लागेल त्यावेळेला प्रथम आपण हा बर्थ ऑफे गार्बेज म्हणजे कचऱ्याचा जो वाढदिवस सतत साजरा करत असतो क्षणाक्षणाला मिनटा मिनटाला आपण साजरा करत असतो हा साजरा करणं बंद करायला पाहिजे आता तो बंद करायला काय करायला पाहिजे ते बघूया आपण पुढे पुढची स्लाइड घ्या हॅलो हां आता हे बंद करण्यासाठी एकच गोष्ट करायला पाहिजे बरं का फार काही गोष्टी करायलाच नाही पाहिजे एकच गोष्ट गुरुक करायची तर वापरून झाल्यानंतर मी कोणतीही गोष्ट टाकणार नाही हे तुम्ही ठरवायचं म्हणजे आजपासून तुम्ही काहीतरी ही शपथ घ्या असं मी म्हणतो की हे भाषण झाल्यानंतर हे लेक्चर ही वेबिनार झाल्यानंतर जेव्हा तुम्ही कॉम्प्युटर बंद कराल तेव्हा तुम्ही अशी शपथ घेतलेली असेल की मी कुठलीही गोष्ट वापरून झाल्यानंतर टाकणार नाही म्हणजे जसं नेपोलियनच्या डिक्शनरीमध्ये अशक्य ही गोष्ट किंवा काढून टाकलेली होती त्याने तसंच मी असं सांगतो की आपल्या डिक्शनरीमधून आपल्या वागण्यामधून टाकणं ही गोष्ट फेकणं ही गोष्ट बंद करायची आता ही गोष्ट बंद केल्यानंतर मग प्रश्न निर्माण होतील आता प्रश्न निर्माण झाले की त्याची उत्तरं आपल्याला शोधावी लागतील किंवा प्रश्न निर्माण झाले तर त्याची उत्तरं मिळतील मुळात आपण प्रश्नच निर्माण करत नाही आहे आपण आपल्याला असं वाटतं की एखादी गोष्ट वापरून झाली की टाकून दिली की माझा माझ्या पुरता तो प्रश्न संपलेला आहे पण आपण तो प्रश्न जनरेट करतो हो। आहोत आणि तो जनरेट करायचं उत्तर मात्र आपण शोधत नाही आणि ते जर उत्तर शोधायचं असेल तर ती गोष्ट तुम्ही जर ठेवून ठेवली ठेवून दिलीत तर तुम्हाला त्या प्रश्नावरती विचार करावा लागेल आणि विचार केल्यानंतर तुम्हाला त्याचं उत्तर नक्कीच सापडेल उत्तर सापडणार असं नाही कारण आजपर्यंत असा एकही प्रश्न नाही की ज्याला उत्तर मिळालेलं नाही निर्माण केलेल्या ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे शोधायचंय आपल्यामध्ये प्रॉब्लेम असा आहे की आपण सर्वजण सौंदर्य हरवलेली माणसं आहोत आज तुम्ही बघा तुम्ही रेल्वेने जेव्हा मुंबईमध्ये प्रवेश करता म्हणजे बदलापूर सोडता उल्हासनगर सोडता कल्याण सोडता त्यावेळेला तुम्हाला आजूबाजूचा परिसर सुंदर दिसतो का अजिबात सुंदर दिसत नाही अतिशय घाण अस्वच्छ असा सगळा परिसर असतो म्हणजे आपल्याला ना सौंदर्यच शिकवलेलं नाहीये मला तुम्ही सांगा आपल्या इयत्ता पहिली ते साधारण चौथीपर्यंत वर्गातल्या बाई असतात त्या लहान मुलांची नख बघतात त्याच्यातनं डोळ्या त्यांच्या डोळ्यात चिपाड्या आली आहेत का बघतात ही जी काही एक स्वच्छता आहे ही स्वच्छता तो मुलगा शाळेतून म्हणजे प्रायमरी स्कूलमधून सेकंडरी स्कूलमध्ये गेला की ती हरवलेली असते म्हणजे मुलांना एखादी गोष्ट सुंदर कशी दिसेल हे मुळात शिकवलेलं नाही आपण आपण शिकवतच नाही साधी गोष्ट असते की आपला टेबल आहे आणि त्या टेबलावरती पसारा पडलेला असतो हा पसारा जर समजा तुम्ही व्यवस्थित आवरून ठेवलात तर तो सुंदर दिसेल हे शिकवलं नाही आपल्याला त्यामुळे सौंदर्य नाही सौंदर्य नाही म्हणून मग काय कचराच आहे आणि मग तो कचरा म्हणजेच बरोबर आहे असं आपल्याला वाटायला लागतं त्यामुळे बालपणापासून आपल्याला सौंदर्यशास्त्र शिकवायला पाहिजे असं मला वाटतं आणि हे सौंदर्यशास्त्र जर शिकवलं तर आपल्यामध्ये नक्की बदल घडेल असा मला विश्वास आहे नेक्स्ट आता ह्या सगळ्या ह्या सगळ्या जो माझा हे आहे काय म्हणतात त्याला जे प्रयोग म्हणा तुम्ही तर ह्या प्रयोगाचं मूळ कुठे आहे असं जर तुम्ही सांगितलं तर हे मी सगळं श्रेय माझ्या पत्नी स्वभागी शरयू तामनकर यांना देतो मिसेस शरयू तामनकरांना स्वच्छतेची भयंकर म्हणजे भयंकर हा शब्द खरं तर चुकीचा आहे म्हणजे मिसेस तामनकरांना स्वच्छतेची अतिशय आवड आहे तुम्ही आमच्या घरी कधीही जरी आलात ना तरी आमचं घर अतिशय स्वच्छ असतं आणि असं बघा की जसं मी पहिले तुम्हाला सांगितलं की माझं घर आणि तुमच्या घरामध्ये काही फरक नाही त्यामुळे माझ्या घरामध्ये जसं सौ सौ तामणकरांना स्वच्छतेची आवड आहे तशी तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये घरातल्या प्रत्येक बाईला स्वच्छतेची आवड असते आज आपल्याकडे अशी परिस्थिती आहे स्वच्छता कुणी करायची तर स्वच्छता घरातल्या बाईने करायची घरातल्या कामवालीने करायची घरातल्या मुलीने करायची घरातल्या सुनेने करायची असं आपल्याकडे कर पद्धत आहे ही खरं तर चुकीची आहे ना ह्या बायकांना किंवा ह्या लोकांना स्वच्छता करावी लागते म्हणजे कोणीतरी अस्वच्छता करत असतं हे पहिले मान्य करायला पाहिजे आणि ही अस्वच्छता कोण करत असत तर घरातला सर्व पुरुष वर्ग ही अस्वच्छता करत असतो आणि तो त्याचा हक्क आहे असं तो समजतो आणि आपल्याकडचा स्त्री वर्ग हेच आपलं कामच आहे असं म्हणून स्वच्छता करत असतात तर सगळ्यांनी मिळून जर स्वच्छता करायची ठरवली तर आपलं घर नक्कीच स्वच्छ राहील त्यामुळे माझ्या या सगळ्या प्रकल्पाचं पूर्ण श्रेय मी शरयू तामणकरांनाही देतो त्यांच्यामुळे ह्या प्रकल्पाला गती मिळाली आणि त्यांच्यामुळे हा प्रकल्प मी शून्य कचरा ही संकल्पना आचरणात आणू शकलो आणि राबवत आहे असं मला आवर्जून सांगायचं आहे नेक्स्ट पुढची सायडिया हॅलो हां आता शून्य कचरा ही संकल्पना करायचं आणि ती आचरणात आणायची असं मी जवळजवळ वीस वर्षापूर्वी ठरवलं मग हे ठरवल्यानंतर पहिले काय करायला पाहिजे असं मी विचार केला तर मी पहिले असं काय केलं एक कागद घेतला ए फोर साईजचा आणि त्याच्यावर लिहिलं शून्य कचरा येथे कचरा तयार होत नाही झिरो गार्बेज वी डू नॉट प्रोड्यूस गार्बेज आणि हा कागद मी माझ्या दारावरती लावला बरं का आता हा दारावर लावणं का आवश्यक आहे हे मी तुम्हाला सांगतो हे ना हे मी स्वतःने स्वतःसाठी केलेलं डिक्लेरेशन आहे आज मी अनेक जणांना सांगतो की चला लावा बघू अशी पाटी तुमच्या दरवाज्यावरती तर लोक ती लावत नाही ह्याचं कारण काय असतं तर अशी पाटी न लावणं म्हणजे कचरा टाक करायला मी थोडीशी परमिशन मागतो अशी परिस्थिती निर्माण होते मी जेव्हा ही पाटी माझ्या दारावरती लावली तेव्हा मी माझं माझ्यासाठी ठरवलं की उद्यापासून मी कचरा तयार करणार नाही आणि ज्या दिवशी मी ही पाटी लावली ना त्या दिवशी असं झालं का की दुसऱ्या दिवशी माझ्या घरातून कचरा बदल कचरा तयार होणं बंद झालं असं नाही झालं पण निदान मी कचऱ्यावरती विचार करायला सुरुवात केली मी दुसऱ्या दिवशी जेव्हा आमच्या घरातली डस्टबिन घेऊन माझ्या दारातून बाहेर गेलो तेव्हा त्या पाटीने मला जागं केलं आणि त्या पाटीने मला सांगितलं की तू ठरवलेला आहेस की कचरा तयार करायचा नाही आणि जर कचरा तयार करायचा नाही ठरवलं आहेस तू तुझ्या दारावरती पाटी लावलेली आहेस तर तू ही कशी काय बास्केट घेऊन बाहेर जातोस तेव्हा ही बास्केट बाहेर घेऊन जायला मला परमिशन नाही असं मला माझ्या पाठीने सांगितलं आता हे खूप महत्वाचं आहे पाटी लावणं कदाचित सोपं असेल पण पाटी लावल्यानंतर त्या पाठीप्रमाणे वागणं हे थोडंसं अवघड असेल पण तुम्ही जर ठरवलं तर ते तसं ते सोपं आहे तर अशा प्रकारचं डिक्लेरेशन आपण पुढचीच लाईट घ्या अशा प्रकारचं डिक्लेरेशन आपण करतच असतो बघा म्हणजे हे असं डिक्लेरेशन करत नाही असं नाही म्हणजे आता बघा एखादी जर तरुण मुलगी जेव्हा लग्न होऊन एका घरी येते तेव्हा ती गळ्यामध्ये मंगळसूत्र घालते कपाळावरती कुंकू लावते हे काय आहे हे एक प्रकारचं डिक्लेरेशनच आहे ना ती सांगते मी ह्या घराशी एकरूप राहणार आहे किंवा एखादा वारकरी असतो तो भगवे कपडे घालतो किंवा पांढरे कपडे घालतो कपाळावरती टिळा लावतो त्याच्यानंतर खांद्यावरती एक तारी घेतो हे काय आहे ते त्या माणसाचं चार डिक्लेरेशनच आहे ह्या वारकऱ्याचा जन्म काही वारकरी म्हणून झालेला नसतो पण त्याला उपरती होते आणि त्याला असं वाटतं की विठ्ठलाची भक्ती करावी तेव्हा तो आपलं रूप बदलतो आणि मग तो असे असा ड्रेस परिधान करतो किंवा एखादा माणूस संन्यासी जेव्हा होतो त्यावेळेला ती भगवी वस्त्र भगवी वस्त्र परिधान करतो इवन आपल्या विवेकानंदांनी सुद्धा वस्त्र परिधान केली हे असं करणं अत्यंत आवश्यक आहे कारण ह्यामुळे तुम्ही तसं वागायला प्रवृत्त होता म्हणजे आता आपले नेते बघा नागरिक सगळे पांढरे कपडे घालतात तर पांढरे कपडे घालून ते काय सांगतात आपल्याला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे किंवा वकील असतात ते काळे कपडे घालतात का बरं काळे कपडे घालतात तर ते, ते एक प्रकारचे डिक्लेरेशनच करत असतात तर असं हे डिक्लेरेशन करणं फार महत्वाचं आहे आपण कायम काय म्हणतो पहिले आम्ही शून्य कचरा करू आणि मग आम्ही डिक्लेरेशन करू मी असं नका म्हणतो म्हणजे पहिले तुम्ही जर समजा पहिले काही तुम्ही वारकरी होत नाही पहिले तुम्ही वारकऱ्याचा ड्रेस घालता आणि मग म्हणता आम्ही वारकरी झालो तसं तुम्ही पहिले डिक्लेरेशन करणं आवश्यक आहे आणि हे डिक्लेरेशन अतिशय महत्वाचं आहे हे डिक्लेरेशन केलं की तुमच्यामध्ये फरक पडतो म्हणजे स्वतःच फरक जर करायचा असेल तर हे डिक्लेरेशन फार महत्वाचं आहे तेव्हा तुम्ही एक दिवस लावून बघा पाठी कारण जशी पाठी तुम्ही लावता ना तशी पाठी तुम्ही काढू पण शकता जर समजा तुम्हाला असं वाटलं की नको बाबा तर तुम्ही ती पाठी पण काढू शकता म्हणजे मला तर असं वाटतं की हे लेक्चर झाल्यानंतर डोंबिलीमधली अनेक घरावरती अशा पाट्या लागायला पाहिजेत की आम्ही कचरा तयार करत नाही असं अभिमानाने आपण जर म्हंटल की आम्ही कचरा तयार करत नाही तर मग म्युन्सिपालिटीला असा प्रश्न पडायला पाहिजे की अरे हे लोक कचरा तयार करत नाहीत मग आमच्या गाड्या का फिरतायत बरं अशी परिस्थिती यायला हवी आणि ती आपण नक्की आणणार आहोत अशी मला खात्री आहे नेक्स्ट आता तुम्हाला मी एक इंटरेस्टिंग रेशो सांगतो बघा ठाण्याची पॉप्युलेशन काही वर्षापूर्वी होती अठरा लाख अठरा हजार आठशे बहात्तर बरोबर आणि ठाणे महानगरपालिका आणि ठाण्यामधले रॅक पिकर्स आणि घनकचरा व्यवस्थापनामध्ये काम करणारी माणसं होती चार हजार तेहतीस आपण नेहमी रेशो घेतला की आपल्याला सगळं सगळ्या चित्र आपल्या डोळ्यासमोर येतं आता आपण याचा जर रेशो काढला की आपल्या एकोड एक समोर चित्र येईल म्हणजे अठरा लाख अठरा हजार आठशे बहात्तर भागिले चार हजार तेहतीस असं जर केलं तर त्याचं उत्तर येतं चारशे एक्कावन्नास एक म्हणजे याचा अर्थ काय होतो तर हा रेशो आपल्याला काय इंडिकेट करतो की चारशे एक्कावन्न लोकांनी कचरा करायचा आणि त्या कचऱ्याचं व्यवस्थापन एक माणसाने करायचं आता कोणी म्हणजे अगदी साधा ज्याला गणित समजतं तो सुद्धा सांगेल अरे हे अशक्य आहे ना म्हणजे चारशे एक्कावन्न माणसांनी कचरा करायचा आणि एका माणसाने त्याचं व्यवस्थापन करायचं हे कदापि शक्य नाही आणि हे सत्तर वर्ष आपल्याला कळलेलं आहे की हे शक्य नाही आता रेशो काढून मी तुम्हाला सांगितलं हे कसं शक्य नाहीये त्यामुळे हा रेशो जर तुम्ही लक्षात घेतलात तर चारशे एक्कावन्न माणसांशी चारशे एक्कावन्न माणसं असा जेव्हा रेषो येईल म्हणजे जो माणूस कचरा करतो तोच माणसाने कचऱ्याचं व्यवस्थापन जर केलं तरच हा कचऱ्याचा प्रश्न सुटणार आहे असं मला शंभर टक्के माझी खात्री पटली आणि मग आता मी काय केलं ते बघूया आपण नेक्स्ट आता मी तुम्हाला एक साधारण एक गोष्ट म्हणून गोष्ट सांगतो किंवा बघा आता हा आपला भारत देश आहे हा आणि भारत देशाच्या सीमावरती हा डाव्या बाजूला दिसतो हा सैनिक आपल्या भारताच्या सीमांचं रक्षण करतोय आता पहिली गोष्ट महत्वाची असतं की हा आपण भारतामध्ये राहतो आहोत आणि हे सैनिक सीमेवरती काम करतायत आता हे सैनिक जे वेळेला घरी परत येत असतील ना त्यावेळेला ते असा नाही का कर विचार करणार की अरे मी एवढे जीवाच्या बाजी लावून तुमच्या सीमा राखतोय आणि मी घरात आल्यानंतर माझा सगळं भारत देश असा कचऱ्याने कसा काय पसरलेला आहे साधी गोष्ट आहे तुम्ही नोकरीला जेव्हा बाहेर जाता आणि नोकरी करून ज्या वेळेला घरी तुम्ही परत येता तेव्हा घर जर आवरलेलं नसेल तर तुमची मनस्थिती कशी होईल बघा तशीच ही मनस्थिती ह्या आपल्या सैनिकाची होत असेल आणि त्याला क त्याच्या मनात एक वेळ असा विचार येत असेल की ह्या लोकांच्यासाठी मी कशासाठी जीव द्यायचा असा जर विचार त्याच्या मनामध्ये आला आणि त्याने जर आपल्या सीमांचं रक्षण करणं बंद केलं तर मार मोठी पंचायती येऊन बसेल दुसरा झाला एक अँगल असा आहे की उजव्या बाजूला जो माणूस तुम्हाला दिसतो आहे हा कचऱ्याचं व्यवस्थापन करतोय त्याला आपण कचरा वेचक म्हणतो किंवा कचरा कामगार म्हणतो खरं तर ह्यांना कचऱ्याचा सफाई सैनिक असा सैनिकाचा दर्जा द्यायला पाहिजे आता मी तुम्हाला असं म्हटलं की मला तुम्ही भारत कुठे आहे ते दाखवा तर तुम्ही मला काय दाखवू शकाल का भारत कुठे आहे असा काही भारत तुम्हाला भारत माता दिसत नाही म्हणजे आपली ही जी जमीन आहे ना हीच भारत माता आहे आता ह्या जमिनीवरती जेव्हा आपण पचापचा थुंकतो किंवा कचरा टाकतो तेव्हा या भारत मातेला काही आनंद होत असेल का समजा तुमच्या अंगावर येऊन कुणीतरी समजा थुंकलं तर तुम्ही काय कराल तर समोरच्या माणसाला तुम्ही माराल की नाही तर ही भारत माता तुम्हाला मारायला उठेल एक दिवस तिच्या अंगावरती तुम्ही कचरा टाकताय म्हणजे जसे आपले सीमेच्या पलीकडचे देश आपले शत्रू आहेत तसेच भारतामध्ये पण अनेक शत्रू आहेत आणि ते कोण शत्रू आहेत तर आपण आहोत म्हणजे ज्या भारत मातेवरती आपण कचरा रूपी असं सोडतो आहे ते म्हणजे आपण शत्रूच आहोत भारतमातेचे असं मला वाटतं आणि ह्या कचऱ्यावरचं जे व्यवस्थापन करणारी मंडळी आहेत त्यांना सैनिकी दर्जा दिलेला आहे आपण आता तुमच्यासमोर एक दुसरी गोष्ट अशी सांगतो की तुम्हाला सर्वांना असं माहित असेल की इस्राईल या देशामध्ये प्रत्येक तरुण दरून, प्रत्येक तरुणी त्यांच्या देशाच्या रक्षणासाठी सैन्यामध्ये काम करतो आता मी समजा डोंबिवलीकरांना असं सा सांगितलं की चला तुम्हाला पण वर्ष आयुष्यातली दोन वर्ष सीमेवरती काढायची आहेत तर तुम्ही अनेक ऑप्शन्स सांगाल की मला माझी आई नाही म्हणते माझी बायको नाही म्हणते माझी मुलं लहान आहेत माझ्याकडे पैसे नाही आहेत माझी तब्येत नाही बरोबर अशी अनंत कारणे द्या मग तुम्हाला पर्याय मी तुम्हाला सांगतो आता आपण सफाई कामगाराला सफाई सैनिकाचा दर्जा दिलेला आहे आता हा सफाई सैनिक घंटा गाडीवरती काम करतो मी जर तुम्हाला असं सांगितलं की चल आयुष्यातली दोन वर्ष तुम्हाला घंटा गाडीवरती काम करायचंय तर किती जण हात वरती करेन मला सांगा एकही जण हो असं म्हणणार नाही दोन वर्षाची मुदत आपण थोडीशी कमी करूया दोन वर्षाची मुदत आपण दोन महिन्यावरती आणूया तरीसुद्धा कोणी म्हणणार नाही आम्ही घंटागाडीवरती काम करू दोन महिन्यानंतर ती मुदत जरी दोन दिवसावरती आणली तरीसुद्धा कोणीही म्हणणार नाही की आम्हाला हे काम आहे म्हणजे तुम्ही जर घंटागाडीवरती काम करायला तयार नाही आहात तर घंटागाडीवरती त्यांनी का काम करावं आज तुम्ही नगरपालिकेमध्ये गेलात किंवा घंटागाडीवरल्या मुलांशीच बोललात की तुम्ही काही हे काम आनंदाने करता आहात का तर मला एकही त्यातला माणूस असा दिसणार नाही की जो असं म्हणेल की मी हे आनंदाने काम करतोय त्यामुळे कुठलंही काम आपण असं म्हणतो की तुम्हाला आयुष्यामध्ये जे काम करायचंय ते तुम्ही आनंदाने काम करायला पाहिजे तुमच्या वृत्तीशी निगडत असलेलं काम करायला पाहिजे मग ह्या लोकांना आपण पर्याय नाही त्यांच्यावरती हा एक प्रकारचा अन्याय करतोय असं तुम्हाला वाटायला पाहिजे आणि असं ज्या वेळेला वाटेल ना तेव्हा तुम्ही एक पाऊल पुढे टाकणार आहात तर असं आज आस तुम्हाला पहिले वाटू दे आणि आपण एक पाऊल पुढे टाकूया नेक्स्ट कचऱ्या बरोबर राहायचं का कचऱ्यात राहायचं हा आपल्या समोर एक मोठा प्रश्न आहे आपला सुंदर बंगला तुम्ही बांधलात तर आणि एक छोटीशी डस्टबिन घेतली त्याच्यामध्ये सगळा तुम्ही कचरा गोळा केलात तर तुम्ही विथ कचरा राहता विथ डस्टबिन राहता पण आता दुसरं चित्र बघा तुम्ही आज कशी परिस्थिती आहे आपली आज समजा तुम्ही कल्याण मध्ये एंट्री घेतल्यानंतर दुर्गाडी पुलावरनं तुम्ही आतमध्ये आल्यानंतर काय परिस्थिती दिसते तुम्हाला तर ही अशी दिसेल बघा परिस्थिती दुसरी स्लाइड घ्या म्हणजे ह्या स्लाइडमध्ये आपण डस्टबिन बरोबर राहतो आहोत आता दुसऱ्या स्लाइडमध्ये आपण कसे राहतो ते बघा नेक्स्ट आता ही परिस्थिती आपली कशी आहे मगाशी आपण विथ डस्टबिन राहत होतो आणि इन डस्टबिन आपण राहतो म्हणजे सगळ्या बाजूने कचरा आहे आणि कचऱ्यामध्ये राहतो आता तुम्हाला सांगा सांगा मला तुम्हाला कुठली परिस्थिती आवडेल नक्कीच असा एकही माणूस म्हणणार नाही की आम्हाला डस्टबिन मध्ये राहायचंय तर आता आपण प्रत्यक्ष कार्यप्रणालीकडे जाऊया पुढची स्लाइड हा मगाशी मी तुम्हाला सांगितलं की कुठलीही गोष्ट टाकायची नाही असं तुम्ही ठरवलं तर या टाकायच्या वस्तू कुठल्या आहेत त्याची लिस्ट मी भरती केलेली आहे बघा म्हणजे तुम्ही बाजारातून लेस पाकिट आणलं पाण्याचा पेला आणलात नारळाच्या करवंट्या घेतल्यात किंवा तुम्हाला जर एखादं पत्र आलं तर त्याचं एनव्हलप घेतलं केळ्याचं साल घेतलं कलिंगडाची साल घेतलीत ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत ना ह्या सगळ्या तुम्ही नॉर्मली टाकून देता आणि त्याच्या खाली एक दोघ जण बसलेले आहेत बघा आजकाल अशीच परिस्थिती आहे की आई वडील कि कि की जे वृद्धाप काळामध्ये त्यांना वृद्धाश्रमामध्ये जावं लागतं याचं कारण असं आहे की आपण आपल्या मुलांना टाकून द्यायची सवय इतकी त्यांच्यामध्ये बिंबवलेली आहे की आई वडील म्हातारे झाल्यानंतर आपण त्यांना असं सा सांगतो की चला आता वृद्धाश्रमात जा आणि वृद्धाश्रमात जायचं ही आता रूढ होत चाललेली पद्धत आहे म्हणजे याचं खरं कारण मोडलेलं कुठे आहे तर मला असं वाटतं की आम्ही आमच्या मुलांना शिकवलं नाही की वापरून झालेल्या वस्तूंचं व्यवस्थापन कसं करायचं आणि त्याची फळं मला माझ्या उतार वयात भोगावी लागत आहेत ती जर मला भोगावी लागायची नसतील तर आजपासून माझ्या लहान मुलांना माझ्या शाळेतल्या मुलांना कचऱ्याचं व्यवस्थापन म्हणजेच वापरून झालेल्या वस्तूंचं व्यवस्थापन कसं करायचं हे शिकवायला पाहिजे आणि हे जर शिकवलं तर ही मुलं नक्की बदलतात आज आपण पन्नास वर्ष साठ वर्ष झाल्यानंतर हे काम करतो त्यामुळे आपण बदली बदल बदल आपल्यात व्हायला सहसा आपण खूप अवघड पडतो पण हेच जर आपण आपल्या लहान मुलांना शिकवलं तर त्यांच्या आचरणामध्ये ते बिंबवलं जातं आणि ते त्याप्रमाणेच त्या काम करायला जातात दुसरं जा याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट अशी आहे की मी क्षणभर तुम्हाला असं विचारतो तुम्ही ज्या वेळेला केळं खाता की नाही त्यावेळेला क्षणभर असा विचार करा की ही जी केळी आहे ही जळगाव भुसावळ इकडून वॅगन भरून तुमच्यापर्यंत येतात आता जर ह्या केळ्याला साल तर केळं कसं असतं आलं असतं तुमच्यापर्यंत किंवा लेजच्या पाकिटाला प्लास्टिक रॅपर नसता तर लेदचं पाकिट तुमच्यापर्यंत कसं आलं असतं पाण्याच्या ग्लाससाठी प्लास्टिकचा ग्लास नसता तर पाणी तुम्ही कसं प्या पिऊ शकला असतात प्लॅस्टिकची थैली जी अतिशय पातळ असते जी स्वस्त मिळते ज्याच्यामध्ये पंधरा वीस किलो तुम्ही धान्य भरू शकता अशी प्लॅस्टिकची शैली थैली आहे म्हणून तुम्हाला सुविधा प्राप्त झालेली आहे दुधाची प्लास्टिकची पिशवी आहे म्हणून तुम्हाला दूध येते आहे म्हणजे ह्या सगळ्या ज्या वापरलेल्या वस्तू आहेत ना ह्या होत्या म्हणून तुम्हाला सुविधा प्राप्त झालेली आहे कलिंगडाला जर साल नसतं तर आतला लाल भाग तुम्ही कसा खाल्ला असतात नारळाची करवंटी नसती तर खोबरं तुम्हाला कसं मिळालं असतं त्यामुळे ह्या सगळ्या वापरून झाल्यानंतर आपण ज्या न विचार करता वस्तू टाकून देतो आहे त्या वस्तूंना सुद्धा महत्व आहे आणि त्यांचं व्यवस्थापन व्यवस्थित करणं ही आपली जबाबदारी आहे ज्याने ते लाल कलिंगड खाल्लेलं आहे त्यानेच त्या सालीचं व्यवस्थापन करायला पाहिजे ज्याने केळं खाल्लेलं आहे त्यानेच त्या केळ्याच्या सालीचं व्यवस्थापन केलं पाहिजे ज्याने त्या जा प्लास्टिकच्या पिशवीतनं दूध घेतलेलं आहे त्यानेच त्या प्लास्टिकचं व्यवस्थापन करायला पाहिजे हे ही आपली जबाबदारी आहे असं तुम्हाला आता वाटायला लागलं असेल नेक्स्ट नेक्स्ट घ्या घंटागाडी आता घंटागाडी आली की तुम्हाला सगळ्यांना काय वाटतं चला घंटा वाजवता गाडी आता कचऱ्याची डबी आपला डस्टबिन घ्यायची आणि घंटागाडीमध्ये जायचं आणि ती गाडीमध्ये ती आपली कचरा देऊन टाकायचा पण मला मात्र ही घंटा ज्यावेळेला घंटागाडी घंटा वाजवत येते ना त्यावेळेला मला काय वाटलं तर हा घंटागाडीचा आक्रोश आहे बघा म्हणजे सत्तर वर्ष सत्तर का सत्तर पेक्षा जास्त वर्ष झाली अगदी पुरातन काळापासून घंटागाडी जशी घंटा वाजवत येत होती ना तशीच आजही घंटागाडी घंटा वाजवत येते तर हा घंटाघाडीचा आक्रोश आहे असं मला वाटतं आणि हा घंटाघाडीचा आक्रोश आपण थांबवायला पाहिजे आणि तो कोण थांबवणार तर तो मीच थांबवणार तर तो कसा थांबवायचा पुढे यासाठी आत्तापर्यंत आपण कचरा कचऱ्याप्रती पार्श्वभूमी तुम्ही काय करायला पाहिजे तुम्ही काय नाही करायला पाहिजे असं बरंच काय 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 मी तुम्हाला सांगितलं तुम्ही म्हणाल की तामनकर मुद्द्याशी या एक्झॅक्टली काय करायला पाहिजे हे तुम्ही मला सांगा तर ते आता मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या स्लाइड मध्ये जाऊया आपण हॅलो ते पुढची स्लाइड घ्या अगा आवाज बारीक कर का हॅलो हां तर या पुढच्या मध्ये एक माणूस डस्टबिन मध्ये डोकावलाय बघा आता एक मी ना जरा क्षम थोडासा इथे प्रॉब्लेम झाला तर हा माणूस आपल्या डस्टबिन मध्ये डोकावलाय तर सो वीस वर्षापूर्वी मी पण असाच आमच्या डस्टबिन मध्ये डोकावलो बरं का आता हे डस्टबिन मध्ये डोकावायचं कारण असं की आपण कचऱ्याचा अभ्यास करत नाही मला तुम्ही सांगा तुम्ही मी तुम्ही असा एक प्रश्न विचारला की तुमच्या घरातून किती प्रकारचा कचरा निर्माण होतो आहे का कोणाकडे उत्तर तर तुम्ही मला नंबर सांगा किती प्रकारचा सा कचरा होतो तर कचऱ्याचं जर व्यवस्थापन करायचं असेल तर पहिले कचऱ्याचा अभ्यास करायला पाहिजे की किती प्रकारचा कचरा माझ्या घरातून तयार होतो आपण म्युन्सिपालिटीच्या कचऱ्याबद्दल बोलूया नको आपण कारण मी आपण स्वतःच्या दारावरती पाठी लावलेली आहे त्यामुळे माझ्या घरातून तयार होणाऱ्या कचऱ्याचं व्यवस्थापन जर मला करायचं असेल तर पहिले मला काय करायला पाहिजे तर पहिले मला माझ्या कच घरातून तयार होणाऱ्या कचऱ्याचं किती प्रकारचा कचरा आहे हे पहिले माहीत व्हायला पाहिजे हे आपण माहीत करून घेत नाही हे माहीत करून घेण्यासाठी म्हणून पहिले तुम्हाला कचऱ्याच्या कुंडीत डोकावं लागेल आता कचऱ्याच्या कुंडीत डोकावायचं म्हणजे तुम्हाला फार मोठं घाण काम आहे असं तो वाटत मग आता आपण क्षणभर मी काय केलं ते मी तुम्हाला सांगतो मी कचरा म्हणजे काय तर सगळ्या वापरून झालेल्या वस्तू असं म्हणतो की नाही आपण तर मी असं ठरवलं की कचऱ्याचं आपण नाव बदलूया जसं नाव बदललं की फरक कसा पडतो बघा म्हणजे ओल्ड कार जुनी कारच असते बरं का पण जी जुनी कार विकणाऱ्या दुकानदार काय म्हणतो आम्ही प्री ओन कार विकतो असं नुसतं म्हटलं की लगेच फरक पडला म्हणजे किंवा एखाद्या गल्लीमध्ये जेठा नावाचा वांड मुलगा असेल त्याला आपण जेठा लाल म्हणायला लागलं किंवा बाबू म्हणून मुलगा असेल त्याला आपण बाबूराव म्हणाल की त्याला प्रतिष्ठा प्राप्त होती तसंच मी असं म्हटलं की कचऱ्याला जर प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल तर आपण कचऱ्याचं नाव बदलूया मग काय नाव ठेवायचं तर मी कचऱ्याला कचरा न म्हणता वापरून झालेल्या वस्तू या दोन शब्दामधलं वापरून मधलं वा आणि वस्तू मधलं व घेतलं आणि मी कचऱ्याला वाव म्हणायला लागलो आता वाव म्हटलंय कसं बरं वाटतं बघा म्हणजे मी कचर्या कशाचं व्यवस्थापन करतोय तर मी कचऱ्याचं व्यवस्थापन नाही करत आहे मी वावचं व्यवस्थापन करतोय बरं वाटतं की नाही तुम्हाला कमीत कमी कचऱ्यातली दुर्गंधी तरी नुसतं नाव बदलून मी काढून टाकलेली आहे आता ही दुर्गंधी गेल्यानंतर आपल्याला पुढचं पाऊल टाकायचंय आता ते पुढचं पाऊल टाकूया नेक्स्ट तर किती प्रकारचा कचरा तयार होतो असं मगाशी मी तुम्हाला विचारलं तर मी जेव्हा हा अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की फक्त दहा प्रकारचा कचरा तयार होतो आपल्या घरातून किती दहा प्रकारचा कचरा दहा प्रकारच्या कचऱ्यापेक्षा कुठलाही जास्त कचरा सामान्य माणसाच्या घरातून तयार होत नाही हा माझा अनुभव आहे मग मी रेग्युलर एक कागद घेतला आणि त्या कागदावरती लिहिलं किती प्रकारचा आणि कुठला कुठला कचरा तयार होतो तेव्हा मला असं लक्षात आलं की कुठले दहा प्रकार आहेत तर ते प्रकार आता मी तुम्हाला सांगतो म्हणजे ते प्रकार आहेत निसर्ग निर्मित कचरा म्हणजे बायोडिग्रेडेबल कचरा म्हणजे घरातून तयार होणारा जैविक कचरा हा एक प्रकार दोन कागद तीन काच चार नारळाच्या करवंड्या पाच चिनी मातीची भांडी सहा जाड प्लॅस्टिक सात हाडं आठ पातळ प्लॅस्टिक नऊ सॅनिटरी नॅपकिन्स आणि दहा ई वेस्ट असा इतक्या प्रकारचा कचरा आपल्या घरातून तयार होतो आता दहा प्रकारच्या कचऱ्यांचं व्यवस्थापन आपल्याला दहा प्रकारे करायचंय आपण काय करतो दहा कच प्रकारच्या कचऱ्यांचं व्यवस्थापन फक्त दोन प्रकारेच करतो आपण सतत काय म्हणतो की ओला कचरा आणि सुका कचरा अजून आपल्याकडे अशी परिस्थिती आहे की भासलेला पापड हा लोक सुका कचऱ्यात टाकतात आणि ओली प्लास्टिकची पिशवी ही ओल्या कचऱ्यात टाकतात याचं कारण असं आहे की कचऱ्याचं शिक्षण आपल्याला दिलेलं नाहीये त्यामुळे दहा प्रकारच्या कचऱ्यांचं दहा प्रकारे व्यवस्थापन जर आपण केलं तर आपल्याला आपला हा प्रश्न पूर्णपणे सुटणार आहे आज मी तुम्हाला या दहा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे क्षणभर अशी कल्पना करा पुढची साईड घ्या क्षणभर अशी कल्पना करा की आपण कचऱ्याच्या परीक्षेला बसलेलो आहोत आणि त्या परीक्षेमध्ये परीक्षेच्या पेपरमध्ये दहा मार्क दहा प्रश्न आहेत आणि प्रत्येक प्रश्नाला दहा मार्क आहेत म्हणजे एकूण मार्क किती शंभर झाले मग मी तुम्हाला असे विचारलं की कि किती मार्क तुम्हाला पाहिजे शंभर पैकी शंभर पाहिजेत त्या दहा पैकी पस्तीस किती पस्तीस पाहिजेत तर तुमच्यातली काही मंडळी अशी म्हणतील की आम्हाला पस्तीस मार्क मिळाले तरी ते चालतील तेवढं ते पासिंग झालं तरी चालेल काही मंडळी म्हणतील की नाही आम्हाला बाबा परीक्षा आहे की आम्हाला पन्नास टक्के तरी मार्क मिळायला पाहिजेत आणि काही मंडळी अशी म्हणतील की नाही आम्हाला डिस्टिंक्शन मिळवायचं आहे आणि काही मंडळी अशी म्हणतील नाही आम्हाला शंभरपैकी शंभर मार्क मिळवायचे आज मी तुम्हाला ह्या परीक्षेतून पास कसं व्हायचं हे सांगणार आहे आणि हे तुम्हाला सांगितल्यानंतर तुम्हाला शंभरपैकी शंभर मार्क मिळणार आहेत म्हणजे तुम्ही परीक्षा शंभर टक्के पास होणार तर आता आपण एकेका कचऱ्याचं प्रकारे व्यवस्थापन करता येईल हे मी तुम्हाला सांगतो आता पहिला कचरा होता बायोडिग्रेडेबल कचरा आता हे गोष्ट खूप खूप लोकांना सांगून 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 माहीत झालेली आहे की कचऱ्याचं व्यवस्थापन कच कचरा बायोबेस्ट ही कशी कस, कशी डिकम्पोस्ट होते तर सडून आणि कुजून म्हणजे हवेच्या साहाय्याने आणि विदाऊट हवेच्या म्हणजे हवा नसताना अशा प्रकारे ह्या सगळ्या जैविक पदार्थांचं व्यवस्थापन कचऱ्या खटामध्ये केलं जातं जेव्हा आपल्याला सडायची क्रिया करायची नाहीये तर कुजायची क्रिया करायची आहे आता कुजायची क्रिया करवण्यामध्ये अजिबात वास येत नाही आणि त्याच्यामध्ये तुम्हाला चांगलं खत तयार होतं आता हे कसं तयार करायचं तर त्याच्यासाठी अतिशय साध्या साध्या पद्धती आहेत अशा मी तुम्हाला सांगतो समजा तुम्हाला मुळात असं ह्या आपल्या घरातून होणाऱ्या जैविक कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यासाठी आज अनेक कंपन्या अनेक लोक अनेक प्रकारच्या गो अनेक प्रकारची संयंत्र तयार केलेली आहेत पण मला असं म्हणायचं की एवढ्याची काही आवश्यकता नाही आहो म्हणजे साध तुमच्या घरातून तयार होणारा जो बायोवेस्ट आहे स्वयंपाकघराच्या आधी आणि स्वयंपाकघरानंतर हा सगळा बायोवेस्ट समजा तुम्ही तुमच्या मिक्सरमध्ये घातलात आणि मिक्सर मधून त्याची अगदी बारीक पेस्ट तयार केली आणि ही पेस्ट समजा तुम्ही तुमच्या संडास मध्ये टाकली तर व्यवस्थापन होणार आहे की नाही मला तुम्ही सांगा म्हणजे काहीही खर्च नाही फक्त इलेक्ट्रिसिटीचा खर्च करावा लागणार आहे तुम्हाला आणि तो इलेक्ट्रिसिटीचा खर्च केल्यानंतर तुमच्या वेस्ट लाईनमध्ये हा कचरा तुम्ही जर समजा टाकून दिलात तर ऑटोमॅटिकली त्याचं खतामध्ये रूपांतर होणार आहे पण हे खत तुम्हाला मिळणार नाही आहे हे खत ड्रेनेजमधून कुठे जाणारील काय जाईल कसं जाईल सांगता येणार नाही ना ना। आणि असं करताना तुमची सोसायटी कदाचित त्याच्याशी ऑब्जेक्शन पण घेईल त्यामुळे माणसाची एक साधारण वृत्ती अशी असते की त्याला काहीतरी मिळायला लागतं त्याला काहीतरी मिळालं तरच तो काम करतो ही माणसाची वृत्ती आहे आणि ती आपण दुर्गुण असं न म्हणता हा गुण आहे असं म्हटलं आणि मला काहीतरी मिळालं पाहिजे आणि तरच मी काम करेन असं जर आहे तर त्या केसमध्ये ह्या सगळ्या बायोबेस तुम्हाला खतात रूपांतर करायचं असेल तर एक साधं संयंत्र जर समजा तुम्ही त्यांच्या घरामध्ये तयार केलं तर त्यापासून तुम्हाला पूर्णपणे कंपोस्टिंग करून खत मिळतं आता जसजसं तुम्हाला एक 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 स्टेप तुम्ही जाल तस तुमचे श्रम वाचतील तुमचे सुविधा तुम्हाला निर्माण होतील तर त्याच्यासाठी मी काय केलं तर ते पुढच्या स्लाइडमध्ये तुम्हाला दिसेल नेक्स्ट स्लाइड घ्या अत्यंत सोपे अविरत पाच नावाचं मी पात्र तयार केलं अत्यंत साधे सोपे कोणतीही बाह्य ऊर्जा न लागणारे इच्छाशक्तीच्या ऊर्जेवर सतत चालणारे हे फार महत्वाचे बरं का इच्छाशक्तीच्या ऊर्जेवर सतत चालणारे असे अविरत पात्र आपल्या घरात बसवा आणि जैविक कचऱ्याचा प्रश्न सोडवा आता यातली इच्छाशक्ती खूप महत्वाची आहे म्हणजे समजा सासूबाईंनी अविरत पात्र घेतलं आणि सुनेला सांगितलं वापर ग तू तर ते चालणार नाही किंवा नवरोबाने पात्र खरेदी केलं आणि घरी जाऊन बायकोला सांगितलं की हे अविरत पात्र वापर होतो तर ते चालणार नाही त्याच्यात सगळ्यात महत्वाची आहे इच्छाशक्ती कारण ह्या अविरत पात्रामध्ये जे जय जीव जंतू आहेत किडे मकोडे आहेत अर्थवंस आहेत हे सगळ्यात जिवंत गोष्टी आहेत आणि ह्या जिवंत गोष्टींची जर तुम्हाला काम करायचं असेल से तर तुमची सगळ्यात महत्वाची असते ती इच्छाशक्ती आता हे अविरत पात्र कसं आहे ते आपण बघूया नेक्स्ट एक साधी तुम्ही अविरत पात्र इंग्लिश लाईड आहे पुढची घ्या हे एक आदिरत पात्र साधं पूर्वी मी बनवत होतो त्याला डीकंपोस्टिंग असं बास्केट असं म्हणतात ही बास्केट तुम्हाला मार्केटमध्ये मिळते या बास्केटमध्ये तुम्ही तुमच्या घरामधला तयार होणारा सगळा बायोवेस्ट टाकलात त्याच्याबरोबर थोडंसं कल्चर टाकलं उसाची चिपाडे टाकलीत तर ता आणि एक दोन गांडूळ सोडलीत तर काही दिवसातच तुम्हाला तुमच्या सगळ्या खताचा तुमच्या सगळ्या बायोवेस्टचा खतात रूपांतर तुम झालेलं दिसेल आता ह्या बास्केटमध्ये काही प्रॉब्लेम्स आहेत या बास्केटमध्ये प्रॉब्लेम्स असे आहेत की ही बास्केट तुम्हाला त्याचं खत काढण्यासाठी उलटी करावी लागते त्याच्यातनं खत वेगळं करावं लागतं ते खत वेगळं केल्यानंतर अर्धवट कुजलेलं खत अर्ध अर्धवट कुजलेल्या गोष्टी वेगळ्या कराव्या लागतात गांडोळं वेगळी करावी लागतात हे श्रम होतात आता हे श्रम जर तुम्हाला नको असतील तर आणखीन एक तुम्हाला युनिट त्याच्यामध्ये मिळू शकतं त्याचं ते म्हणजे ड्रम टाईप अविरत पात्र आहे नेक्स्ट बघा हे हे ड्रम आणि बास्केट याच्यामध्ये काहीही फरक नाही ह्या ड्रम मध्ये सर्व बाजूने ह्याला भोक टाकलेली आहेत आणि ह्या भोक टाकलेल्या ड्रम मध्ये तुमच्या घरातला बायोवेस्ट टाकलात आणि रोज हा ड्रम पंचवीस वेळा क्लॉकवेज आणि पंचवीस वेळा अँटी क्लॉकवेज फिरवलात तर तुमच्या घरातून तयार होणाऱ्या सर्व बायोवेस्टचं खतात रूपांतर होतं आणि हे खत तुम्हाला खालच्या ट्रेमध्ये जमा करून मिळत म्हणजे ह्या केसमध्ये तुम्हाला कचऱ्यामध्ये अजिबात हात घालायचा नाही म्हणजे आता मी तुम्हाला तीन पद्धती सांगितल्या एक मिक्सर वापरून ड्रेनेजमध्ये टाका दुसरी साधी बास्केट वापरा तिसरा हा ड्रम वापरा म्हणजे जसजसं तुमची सुविधा होईल तस तसे तुम्हाला थोडेसे जास्त पैसे खर्च करावे लागतील म्हणजे काहीही फार श्रम न करता तुमच्या घरातल्या पहिल्या कचऱ्याचं मी कचरे शून्य ह्या कचऱ्यामध्ये आ, मी कचऱ्याचं व्यवस्थापन करून दाखवलेलं आहे असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला परीक्षेमधल्या पहिल्या प्रश्नाचे दहा मार्क नक्की मिळतील असं मला वाटतं आता हे दहा मार्क मिळाल्यानंतर पुढचे मार्क कसे मिळवायचे हे बघण्यासाठी पुढच्या कचऱ्याकडे जाऊ हे जे आविरत पात्र दिसतं हे मोठं आविरत पात्र आहे हे आई तुमच्याच डोंबिवलीच्या जवळ खुणी नावाचं गाव आहे इथे ही मतिमंद मंत मतिमंद मुलं आहेत बरं का सगळी म्हणजे ह्यांना काहीही समजत नाही अशी ही सगळी माणसं आहेत आणि ही माणसं त्यांच्या घरात त्यांच्या अमेय पालक संघटनेमध्ये जो कचरा तयार होतो त्याच्यापासून बायोबेस्ट पासून खत तयार करतात ही मतिमंद माणसं हे करू शकतात आपण तर शिकलेली माणसं आहोत आपण का नाही करू शकणार म्हणजे या मतिमंद माणसांचा या मतिमंद मुलांचा आपण आदर्श ठेवायला पाहिजे की ही मुलं जर करू शकतात तर आपण का नाही करू शकत तर कमीत कमी आपण ह्या लोकांच्याकडे बघून तरी जागृत व्हायला पाहिजे की अरे हे लोक करतात तर मी का नाही करू शकणार आणि असं जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्ही क्षणभर चे, एका क्षणात तुमचे ट्यूबलाइट लागेल आणि तुम्ही असं ठरवाल की नाही नाही उद्यापासून मी माझ्या घरात तयार होणाऱ्या बायोगॅसचं खतामध्ये रूपांतर करेल अशाच प्रकारचं एक मोठं विरोध पात्र आम्ही ठाण्याला आम्ही ठाण्याला मैत्री आनंद नावाची सोसायटी आहे त्या मैत्री आनंद सोसायटीमध्ये बसवलेला आहे तसंच असाच एक मोठा ड्रम डोंबिवलीलाच वृंदावन नावाची सोसायटी आहे तिथे महेश खरे नावाचे ग्रस्त तो ड्रम ऑपरेट करतात आणि त्याच्यापासून त्यांना जवळजवळ त्यांची दहा ते बारा जणांची सोसायटी आहे हे मैत्री आनंद सोसायटीमध्ये बनवलेलं मोठं अविरत पात्र आहे त्याच्यानंतर जे महेश खऱ्यांचं अविरत पात्र मी सांगतो ते पुढे कदाचित ती स्लाईड येईल तर त्याप्रमाणे महेश खरेसुद्धा बारा जणांच्या घरातून तयार होणाऱ्या सगळ्या बायोवेस्टचं खतामध्ये रूपांतर करतात हे तुम्ही जर केलं तर, तर तुमच्या घरातल्या बायोवेस्टचं म्हणजे पहिल्या प्रकारच्या कचऱ्याचं खतामध्ये सहज रूपांतर होईल पुढची स्लाइड घ्या नेक्स्ट स्लाइड घ्या ठीक आहे आता त्याच्यानंतर मी पुढचा सा, असं सांगतो की पुढचा कचरा कुठचा तर पुढचा कचरा म्हणजे कागद आता आपल्या घरामध्ये कागद येतो बघा कागद किती प्रकाराने येतो तर टपालातून कागद येतो वर्तमानपत्रातून कागद येतो वर्तमानपत्रातून जाहिराती येतात त्याच्यानंतर तुम्ही जर समजा एखादा खाद्यपदार्थ आणलात तर तो खाद्यपदार्थाबरोबर कागद येतो आणि हे असे सगळे कागद आपण कसे टाकतो तर त्या कागदांचा आपण बोळा करतो आणि तो बोळा आपण डस्टबिनमध्ये टाकतो किंवा एनव्हलप आपण कसं उघडतो तर तर फाडून आपण एनव्हलप उघडतो तर एनव्हलप उघडायची पद्धत आपण बदलली तर एनव्हल एन्व्हलप एन्व्हलपच राहील किंवा कागदाचा बोळा करायची कागदाचा बोळा करायची आपली जी सवय आहे ती आपण जर थांबवली कारण मी जर समजा तुम्हाला असं विचारलं की कागदाचा बोळा आपण का करतो ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे मला तुम्ही सांगा कागदाचा गोळा सा का करतो आणि कागद का, का फाडतो ह्या दोन प्रश्नांना उत्तर नाही आहेत बरं का म्हणजे ही सवय लागली आहे आम्हाला आता जर समजा तुम्ही आजपासून म्हणजे हे लेक्चर झाल्यानंतर कुठलाही कागद टाकायचं नाही हे तर तुम्ही पहिले ठरवलेलंच आहे कुठलाही कागद तुम्ही फाडणार नाही आणि कुठल्याही कागदाचा तुम्ही गोळा करणार नाही हे ठरवलं तर कागदाचा कचरा शून्य होईल आता तुम्ही विचाराल मग ह्या कागदाचं करायचं काय तर मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की तुमच्याकडे जेव्हा वर्तमानपत्र येतं ते वर्तमानपत्र सकाळी आठ साडेआठ वाजता वाचून झाल्यानंतर ते सुद्धा वापरून झालेलीच वस्तू असते मग ते वर्तमानपत्र तुम्ही बरं बोळा करून डस्टबिन मध्ये टाकत इथे मगाशी मी तुम्हाला जसं सांगितलं तसं माणसाची मूळ प्रवृत्ती इथे येते की माणसाला काहीतरी मिळायला पाहिजे आणि माणसाला सगळ्यात आवडती गोष्ट कुठली तर द्रव्य म्हणजे पैसे मिळायला पाहिजे मग आपण वर्तमानपत्र वापरून झालं तर ते का नाही टाकत का तर कारण त्याच्यापासून आपण रद्दी विकून आपल्याला पैसे मिळतात मग त्या वर्तमानपत्रामध्ये तुमच्या घरात येणारे सगळे कागद जर तुम्ही ठेवले तर रद्दीतून ते कागद जाऊन तुम्हाला पैसे नाही का मिळणार म्हणजे समजा साधा तुम्ही बटाटे वडा ज्या वेळेला बाजारातून घेऊन येता तेव्हा तो बटाटा वडा खाऊन झाल्यानंतर राहिलेल्या कागदाचा बोळा न करता जय बोळा करण्यासाठी दोन हात लागतात तेच दोन हात तुम्ही वापरा आणि तो कागद टेबलावर स्वच्छ उघडा करा स्वच्छ करा तो जर समजा तेलकट झाला असेल तर तो तसाच्या तसा तुम्ही रद्दीमध्ये ठेवलात तरी चालेल कारण तो रद्दीवाला काही ते तेलकट आहे म्हणून तो तगाळात टाकणार नाही किंवा तुमच्याच टिकचं तिकीट आहे रेल्वेचं तिकीट आहे किंवा ज्या एखाद्या खोक्यामधून तुम्हाला स्वीट्स आलेली आहेत असे खोके आहेत असे सगळे ओपन करून जर तुम्ही तुमच्या रद्दीच्या खाणामध्ये ठेवलेत आणि ही रद्दी जर तुम्ही रद्दीवाल्याला दिलीत तर तुमचा कागदाचा कचरा शून्य होणार आहे बघा तुम्ही किती पैसे खर्च केलेत मला सांगा किंवा किती वेळ खर्च केलात काहीही वेळ काहीही पैसे खर्च न करता तुम्ही कागदाचा कचरा शून्य करून दाखवलेला आहे बरोबर आहे किती मार्क मिळाले तुम्हाला वीस मार्क मिळाले चला अजून थोडेसे मार्क आपण घेऊया आता पुढचा कचरा तुमच्या घरामध्ये काच येतेच बघा काच येते तुमची कुठलंही घर असं नाही की ज्याच्यामध्ये काच येत नाही म्हणजे तुमच्या घरातली ट्यूबलाईट जाते काचेचं तावदान फुटत किंवा ग्लास फुटतो बाटली फुटते मग ह्याचं तुम्ही काय करता तर तुम्ही तुम्हाला काही माहीत नाही म्हणून तुम्ही ते डस्टबिनमध्ये टाकून देतात ते डस्टबिन मधून कचराकुंडीमध्ये जातं आणि मग आपल्या आपले जे बांधव आहेत जे रॅक पिकर्स आहेत ते त्या कचराकुंडीत उतरतात आणि ते उतरल्यानंतर त्यांना ह्या काचेपासून इजा होते मग ह्या काचेचं काय करायला पाहिजे असा प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाला कारण मी तर माझ्या दारावरती पाठी लावली होती माझ्या घरामध्ये ट्यूबलाईट गेल्यानंतर त्याचं काय करायचं तर तुमच्याकडे बरेच लोक तुमच्या सोसायटीमध्ये तुम्ही जर समजा खाली गेल्यानंतर कोपऱ्यामध्ये अशा ट्यूबलाईट ठेवलेले तुम्हाला नक्की दिसतील तर ही ट्यूबलाईट ज्या माणसाक ज्या कोणी सभासदाने ठेवली आहे त्या सभासदाला काही तुमची सोसायटी खराब करायची नाही आहे पण त्याला माहीत नाही या ट्यूबलाईटचं काय करायचं तर माझ्यासमोर प्रश्न होता या ट्यूबलाईटचं काय करायचं मग मी ही ट्यूबलाईट रेग्युलर व्यवस्थित का का फडक्यात गुंडाळून फोडली ती ट्यूबलाईट त्याचा भुगा बारीक केला तशीच आमच्याकडे तुटलेल्या काचा होत्या त्या सगळ्या बारीक केल्या आणि मी जेव्हा रद्दी टाकायला रद्दीवाल्याकडे जातो तेव्हा हे मी बरोबर घेऊन गेलो आणि त्या रद्दीवाल्यात सांगितलं की ह्या माझ्याकडे काचा आहेत ह्या मला तुला द्यायच्या आहेत तर तो रद्दीवाला माझ्यापेक्षा हुशार होता तो काय म्हणाला माहितीये का तो म्हणाला साहेब इतका पैसा नाही मिळेग बरोबर आहे तो पण तो मला असं म्हणाला नाही की हे वापिस लेके जाऊ आता त्याचा मग मी त्याला असं विचारलं की तू मला जर हे परत घेऊन जायला सांगत नाहीयेस पण तू हे ठेवून घेतोयस तुझ्याकडे तर तो म्हणाला साहेब ह्याची एक सिस्टीम आहे ती सिस्टीम काय आहे तर माझ्याकडे पंधरा एक दिवसानंतर ट्रक येतो या ट्रक मध्ये ह्या सगळ्या काचा जातात आणि ह्या काचा काच कारखान्यामध्ये रॉ मटेरियल म्हणून लागतात आता काच कारखान्यांच्या मध्ये ज्या गेटवरती मी गेलो आणि त्यांना मी सांगितलं की माझी ही ट्यूबलाईट तुम्ही घ्या तर ते घेणार नाहीत कारण आपल्याला सिस्टीम फॉलो करावी लागते ती सिस्टीम काय आहे तर भंगारवाल्याकडे ट्रक येणं त्या ट्रक मध्ये सगळ्या काचा टाकणं आणि ट्रक भरून काचा काच कारखान्यापर्यंत का जाणं म्हणजे माझी ड्यु माझं माझं कर्तव्य काय आहे तर माझ्याकडे तुटलेली काच आहे ही व्यवस्थित मी पॅक करून माझ्या भंगारवाल्यापर्यंत नेऊन द्यायची की जो त्याच्याकडे एक खोका असतो त्या खोक्यामध्ये ती ती काच ठेवेल आणि पंधरा दिवसानंतर केव्हा त्याच्याकडे एक ट्रक येईल त्यावेळेला हे काच त्या आ, काच कारखान्यापर्यंत जाईल इतकं साधं मला करायचं आहे आता असं तर जा, मी पंधरा दिवसातून भंडारवाल्याकडे जाणारच आहे तर भंडारवाल्याकडे जेव्हा जाणार मी त्यावेळेला हीच काच मी लिहून गेलो तर मला त्याच्यासाठी काही वेगळं जावं लागत नाही बरं काच तोडण्यासाठी मला किती वेळ लागतो तोही कमी आहे तर असं कुठलेही पैसे खर्च न करता कुठलाही एक्स्ट्रा वेळ खर्च न करता माझ्याकडच्या काचेच मी व्यवस्थापन केलेलं आहे किती मार्क मिळाले मला तिसरा प्रश्न मी सोडवला म्हणजे मला तीस मार्क मिळाले तीस मार्क मिळाले म्हणजे आता पासिंगसाठी मला अजून फक्त दहा मार्क पाच मार्क मिळवायचे तर आता चौथा प्रकारचा जो कचरा आहे तो म्हणजे कप बशार किंवा चिनी मातीच्या वस्तू ह्या पण आपल्याकडे तुटतात मग ह्या तुटल्यानंतर मी काय करतो तर मी ह्या तुटलेल्या वस्तू आणखीन तोडतो आणि जाता येता आपल्या आजूबाजूला अनेक घरांची बांधकामं चाललेली असतात तर ही चिनी माती म्हणजे काय आहे तर तापवलेली घट्ट केलेली दगडासारखी माती आहे तर ह्या मातीला दगडामध्ये जायला पाहिजे तर हे जे बांधकाम जिथे चाललेलं असतं ती ह्या लोकांना डबरची आवश्यकता असते असं बांधकाम आपल्या आजूबाजूला अनेक ठिकाणी चाललेलं असतं तर तिथे मी ह्या माझ्या तुटलेल्या कब्बशा तुटलेलं बेसिन तुटलेली टाईल्स ह्या बारीक करून बारीक करून टाकणं आवश्यक आहे कारण मी असंच्या असं बेसिन जर तिथे ठेवलं तर त्या बेसिनला लोक लोकांना शंका येईल बेसिन असं का पडलं पण ह्या कप्बशांचे जर मी बारीक तुकडे केले आणि ते तुकडे जर मी त्या भन त्या इमारतीच्या डबरमध्ये टाकून दिले तर तो जो बांधकाम व्यावसायिक आहे तो म्हणेल की अरे मला हे पाहिजेच आहे आणि ह्याच्यासारखे उत्कृष्ट दगड नाही म्हणजे आज जे आपल्याला दगडासाठी डोंगर फोडावे लागतात त्याच्याऐवजी ह्या जर समजा कब्बश किंवा पोर्सिलीन ग्लासचे जर तुकडे मिळाले तर मला असं वाटतं की एक रेव्होल्युशन होईल आणि त्याच्यामध्ये दगडांची संख्या कमी होईल तर हे करायचं असेल तर माझ्या घरातल्या सगळ्या चिनीबाजूंचं व्यवस्थापन मला अशा प्रकारे करायला पाहिजे इथेही मी पाही काहीही पैसे खर्च केले नाहीत आणि जास्त वेळ खर्च केला नाही आणि माझ्याकडच्या सगळ्या बायोव्यस्त माझ्या सगळ्या चिनी मातीच्या वस्तूंच व्यवस्थापन मी केलेलं आहे आता मी तुम्हाला चार प्रश्नांची उत्तरं सांगितली त्यामुळे तुम्हाला चाळीस मार्क मिळाले आता पाचवा जो प्रश्न आहे हा प्रश्न म्हणजे तुमच्या घरात तुमच्या इच्छेविरुद्ध येणारं प्लास्टिक या प्लास्टिकचं काय करायचं असा तुमच्या पुढे नेहमी प्रश्न पडतो आणि आता नवीन आताच्या जमान्यामध्ये अनेक असे स्वयंसेवी संस्था तयार झालेल्या आहेत की हे सगळं प्लास्टिक गोळा करतात आणि हे प्लास्टिक रिसायकलिंगसाठी दिलं जातं आता हे तर गोष्ट खूप सोपी आहे की हे प्लॅस्टिक रिसायकलिंगसाठी देणं आवश्यक आहे आता प्लास्टिक म्हटलं की त्याचं वर्गीकरण कसं करायचं सामान्य माणसाला मोठा प्रश्न पडतो तर मी तर असं सांगतो की सामान्य माणसासाठी प्लॅस्टिकचं वर्गीकरण फक्त दोन प्रकारेच करायचं प्लास्टिकचं वर्ग वर्गीकरण एक जाड प्लास्टिक आणि दुसरं पातळ प्लास्टिक अशा प्रकारे करायचं अशा प्रकारे केलं की काय के का होईल सगळं जाड प्लॅस्टिक हे रिसायकल होतं कुठलंही जाड प्लॅस्टिक शंभर टक्के रिसायकल होतं आणि कुठलंही पातळ प्लास्टिक रिसायकल होण्यासाठी खूप त्रास पडतो किंवा ते रिसायकल होत नाही मला माहीत नाही की प्लास्टिक गोळा करणाऱ्या संस्था हे पातळ प्लास्टिकचं काय करतात पण मी ह्या पातळ प्लास्टिकचं काय करतो तर ह्या पातळ प्लॅस्टिकपासून मी हे पातळ प्लास्टिक पाच इंच बाय नऊ इंच अशा साईजच्या शंभर मायक्रॉनच्या मी पिशव्या बनवलेल्या आहेत प्लॅस्टिकच्या आणि ह्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांमध्ये मी हे सर्व प्लॅस्टिक जे माझ्या घरात तयार होतं हे स्वच्छ करून भरतो आणि दुसऱ्या बाजूने ही प्लॅस्टिकची पिशवी सील करून टाकतो ही सील केल्यानंतर पाच इंच बाय नऊ इंच साईजची ही माझ्याकडे एक छानपैकी उशी तयार झाली आता या उशीचं मी काय करतो तर कर, ही उशी मी माझ्या कारखान्यामध्ये पॅकिंग मटेरियल म्हणून वापरतो आज आजपर्यंत अशा मी जवळजवळ दोन अडीच लाख उशा बनवून मी माझ्या कारखान्यामध्ये वापर पॅकिंगसाठी वापरलेल्या इथे तुम्ही मला एक प्रश्न असा विचाराल की तामंतर तुमच्याकडे कारखाना आहे आमच्याकडे कुठे कारखाना आहे आमच्याकडे कारखाना नाही आहे मग आम्ही या प्लॅस्टिकच्या पिशव्या कशा करायच्या मला सांगायला आनंद वाटतो की ठाण्यामध्ये जवळजवळ एक पन्नास साठ घरातून लोक मला असे पातळ प्लास्टिक आणून देतात आणि मी रोज पंचवीस ते तीस अशा प्ला पातळ प्लास्टिकच्या पिशव्या करून माझ्या कारखान्यात घेऊन जातो आणि त्या पिशव्यांपासून पॅकिंग पाउचेस करून मी ह्या पिशव्यांचं व्यवस्थापन करतो इथे एक प्रश्न फार महत्वाचा असा आहे की मी ह्या प्लास्टिकचं पातळ प्लास्टिकचं असं व्यवस्थापन करतो म्हणजे हे शंभर टक्के उत्तर बरोबर आहे असं नाही मला असं सांगायचंय की हे पातळ प्लास्टिक बनवलंच नाही पाहिजे हे खर तर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पातळ प्लास्टिक न बनवणं किंवा बनवलंच नाही पाहिजे हे माझ्या हातात नाही मी काही कोणी राजकारणी नाही मी काही कोणी मोठा पुढारी नाही पण माझ्या इच्छेविरुद्ध माझ्या घरामध्ये हे पातळ प्लास्टिक येतच असतं आणि ह्या पातळ प्लास्टिकचं मला व्यवस्थापन करणं भाग आहे त्यामुळे मी माझ्यासाठी म्हणून हा पर्याय निर्माणलेला आहे तर तुम्ही काय करू शकता तर तुम्ही एक प्रयोग करू शकता तुम्ही अशी इथे जशा वाप मी तुम्हाला दोन पिशव्या दाखवल्या स्लाईडमध्ये तशी एक तुम्ही प्लॅस्टिकची पिशवी तुमच्या घरामध्ये लावा आणि येणारं पातळ प्लास्टिक या पिशवीमध्ये तुम्ही टाकायला सुरुवात करा आणि एक प्रयोग करा की कि किती दिवस नाही ही पिशवी तुमची पूर्ण भरते मी असा प्रयोग केला मला असं आढळलं की जवळजवळ तीन ते चार महिन्याचं पातळ प्लॅस्टिक माझ्या घरात येणार हे hey, मी तयार केले माझ्या घरात येणार तयार केल्यानंतर सुद्धा ही पिशवी पूर्ण भरली नाही आणि ह्या पातळ प्लास्टिकपासून मी एक छानपैकी उशी तयार केली पुढची स्लाइड घ्या त्याच्यामध्ये ती उशी दिसते ही उशी, उशी तयार केली आणि हे अशा प्रकारे हां हां पातळ प्लिशी हे अशी मी उशी तयार केली आणि ही मी उशी मी माझ्या ह्या पॅकिंग पाउचेस मी कारखान्यामध्ये वापरतो नेक्स्ट स्लाइड घ्या हा तर यू कॅन डू दिस तर तुम्ही अशी प्लास्टिकच्या पातळ प्लास्टिक, प्लास्टिक पासून सुद्धा उशी बनवू शकाल पुढचा प्रश्न आहे कारण तुम्ही कुठली गोष्ट सांगितली की माणसाच्या डोक्यामध्ये माणसांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतात पहिला प्रश्न जसा झाला की तामनकर तुमच्याकडे कारखाना आहे आमच्याकडे काय तर तुमच्याकडे तुम्ही उशी बनवू शकता मग लगेच पुन्हा पुढचा प्रश्न असा येणार की तामणकर किती उशा बनवायच्या मग मी जसं तुम्हाला सांगितलं की चार महिन्याचं चा प्लास्टिक तुम्ही एकत्र केल्यानंतर फक्त एक उशी बनते ह्या उशीमध्ये तुमच्या घरात तयार होणारं चार महिन्याचं चा प्लास्टिक भरलेलं आहे मग किती झाल्या वर्षाच्या उशा असा प्रश्न आला म्हणजे वर्षाचा बारा भागिले चार भागिले म्हणजे तीनच उशा होणार मग परत तुम्ही प्रश्न पडणार चौ तिसऱ्या वर्षी आमच्याकडे उषाच उषा तयार होईल त्याचं काय करायचं मग तुमच्या घरी तीन वर्षात कितीतरी पाहुणे आलेली असतील या पाहुण्यांना तुम्ही काहीतरी भेट म्हणून द्या मग ही उशी जर समजा तुम्ही पाहुण्यांना भेट म्हणून दिली तर त्यांना बरं वाटेल की नाही आणि ह्या पातळ प्लॅस्टिकचं व्यवस्थापन केलं जाईल थोडासा विनोदाचा विनोदाचा भाग आपण बाजूला सोडला तर ह्या प्लास्टिकचं व्यवस्थापन आपण करणं आवश्यक आहे तसा तुम्हाला सुद्धा काहीतरी मार्ग सुचेल तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी काम करू शकाल मी एकदा आंबेजोगाईला हो गेलो होतो त्या गे आंबेजोगाईला एका बाईंच्या घरामध्ये त्यांचा नवरा गुटखा खायचा आणि त्या गुटख्याची पाकिट तयार व्हायची तर त्या अशिक्षित बाईने त्या गुटख्याच्या पाकिटापासून चटई बनवलेली होती त्याच्यानंतर एका बाईंनी ह्या पातळ प्लॅस्टिक पासून बसायची मॅट्स बनवलेली होती मॅट्स बनवून चटई बनवून पाऊचेस बनवून उश्या बनवून ह्या पातळ प्लास्टिकचा प्रश्न सुटणार नाहीये पण ह्या प्रश्नाला आपण भिडणार आहोत खरा प्रश्न हा तेव्हा सुटेल जेव्हा हे प्लास्टिक बंद होईल आणि हे बंद करायचं काम आपण आपल्या घ आपण निवडून दिलेले जे नगरसेवक आहेत आपण निवडून दिलेले जे आपल्या देशाचे काय म्हणतात त्याला राजकर राजकारणी लोक आहेत ह्यांच्या पाठी पाठीमागे लागलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की हे पातळ प्लास्टिक तुम्ही बंद करा हे पातळ प्लास्टिक तुम्ही बंद करा ह्या पातळ प्लॅस्टिक पासून तेल काढणं आणि त्यात हो त्या हे तेल काढणं हा याच्यावरती खरा उपाय नाही कारण असं जर तेल निघू शकत असतं तर टाटा बिर्ला ह्या मोठ्या कंपन्या ह्या उद्योगामध्ये नक्कीच उतरल्या असत्या त्या ज्या अर्थी उतरलेल्या नाहीत त्या अर्थी हे पातळ प्लॅस्टिक हा एक महा राक्षस आहे आणि हा राक्षसाला प्रत्येकाने आपापल्या परीने काबूत ठेवणं आवश्यक आहे मी माझ्या परीने असं काबूत ठेवलंय तुम्ही पण तुमच्या परीने असं काबूत ठेवू शकाल माझ्या अंदाजाने पाच प्रश्नांची मी तुम्हाला उत्तरं दिलेली आहेत पुढची प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांची उत्तरं मी आता द्यावीत का न द्यावीत असा माझ्यासमोर प्रश्न आहे कारण तुम्हाला पण काहीतरी अभ्यास करायला सोडणं आवश्यक आहे तुम्ही पण अभ्यास करा, करा। पुढचे जे प्रश्न आहेत त्याची उत्तरं माझ्यापर्यंत आहेत ते पुस्तक ती सगळी उत्तरं मी माझ्या माझ्या शून्य कचरा या पुस्तकामध्ये लिहिलेली आहेत तुम्हाला जर माझं शून्य कचरा पुस्तक पाहिजे असेल तर माझा ईमेल ॲड्रेस जो आहे तो के डी तामणकर ॲट जीमेल डॉट कॉम असा आहे आणि माझा मोबाईल नंबर आहे नाईन एट वन नाईन सेवन फोर फाय थ्री नाईन थ्री मी माझा मोबाईल नंबर परतो तुम्हाला तुम्ही उतरून घ्या नाईन एट वन नाईन सेवन फोर फाय थ्री नाईन थ्री या मोबाईलवरती तुम्ही मला जर व्हॉट्सअप केलात तर ह्या पुस्तकाची सॉफ्ट कॉपी मी तुम्हाला पाठवेन आणि तुम्हाला जर समजा या पुस्तकाची हार्ड कॉपी पाहिजे असेल तर तुम्ही मला तुमचा पत्ता कळवा आणि पोस्टेजचे फक्त पैसे तुम्ही मला पाठवा आणि पुस्तकाचं जे मूल्य तुम्हाला द्यायचं असेल ते दे तुम्ही द्या तर तुम्हाला मी याची छापील प्रत सुद्धा पाठवू शकेल ह्या छापील प्रती इंग्रजी आणि मराठीमध्ये अवेलेबल आहेत आपल्या संस्थेने असं ठरवलंय की तीन आठवड्यानंतर आपण परत भेटणार आहोत आणि तीन आठवड्यानंतर तुम्ही काय ऍक्शन घेतली आहे हे तुम्ही ठरवणार आहात आणि हे तुम्ही मला सांगणार आहात प्रश्नोत्तर आता घ्यायची आहेत की नाही मला माहीत नाही प्रश्नोत्तर आता सुद्धा मी घ्यायला तयार आहे पण तीन आठवड्यानंतर आपण जेव्हा भेटू तेव्हा तुम्हाला पडलेले प्रश्न आपण चर्चा करूया आणि त्या चर्चेतून आपण त्या प्रश्नांची उत्तरं शोधून काढूया आणि शंभरपैकी शंभर मार्क मिळवायचा प्रयत्न करूया मला असं नक्की वाटतं हो की तुमच्या संस्थेचे जे सभासद आहेत कमीत कमी ते सभासद तरी असं ठरवतील की उद्यापासून आम्ही कचरा तयार करणार नाही आणि ते त्यांच्या ते दारावरती शून्य कचरा अशी पाठी लावतील असा मी विश्वास बाळगतो आणि मी माझं इथे भाषण संपवतो कुणाला काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य विचारा मी त्या प्रश्नांची उत्तरं द्यायला बांधलेला आहे नमस्ते धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर ऍक्च्युली आमचे सभासद उद्यापासून नाही तर आजपासूनच ह्या कामाला लागणार आहेत म्हणजे तुम्ही जे ज्या ह्या विषयावरती माहिती सांगितली त्याच्यातनं स्फूर्ती घेऊन आजपासूनच सगळ्यांनी कामाला लागावं आणि त्याविषयीच्या जर काहीही शंका त्यांना असतील तर त्यांनी सुरेखाताई जोशी आणि मी रुपाली शाई आम्हाला संपर्क साधला तरी चालणार आहे आणि अल्टिमेटली आम्ही मार्गदर्शनासाठी तुमच्या संपर्कात राहूच आपण आता या कार्यक्रमाच्या समारोपाकडे वाटचाल करत हो। आहोत मी श्री संदीप केळकर यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावं नमस्कार सर्वांना माझं नाव संदीप केळकर सर्वप्रथम मला असं सांगू इच्छितो की भारत विकास परिषद एक कुटुंब आहे त्यामुळे मी आभाराऐवजी सर्वांचे ऋणनिर्देश करू इच्छितो सर्वप्रथम प्रांत अध्यक्ष श्री शरद माडीवाले सर आणि प्रांत अधिकारी श्री विनोद करंदीकर आणि शाखा सचिव यांचे आणि शाखा अध्यक्ष सी ए जयंत फलके सर ज्यांनी मला आज ही संधी दिलीत या कार्यक्रमामध्ये हो पार्टिसिपेट करण्याची आणि हा ऋणनिर्देश व्यक्त करण्याची आजच्या कार्यक्रम कार्यक्रमाच्या संयोजिका आणि कोकण प्रांत पर्यावरण प्रमुख सौ सुरेखाताई जोशी आणि डोंबिवली शाखा सभासद सौ रुपालीताई शाईवाले यांचे मी ऋण निर्देश करतो यांनी खरंच आजच्या काळातला सर्वात महत्वाचा मुद्दा या व्याख्यान व्याख्यानमाल्यामध्ये आयोजित केला सादर करायला सरांना आमंत्रण केलं त्यामुळे आपल्या सभासदांमध्ये अधिकाधिक ही माहिती होईल आणि आपण आपल्या सभासदांमार्फत या माहितीचा अधिकाधिक प्रसार हो करूया अशी आशा व्यक्त करतो शून्य कचरा मोहिमेचे प्रणेते आणि आजचे व्याख्याते श्री कौस्तुभ तामणकर सर यांनी सांगितलेली माहितीचा सा उपयोग आपण आपल्या कुटुंबापासून सुरू करूया आणि तो योग्य पद्धतीने अंमलात आणून एक प्रकारे त्यांचे ऋणनिर्देश करूयात आणि त्यांनी सांगितलेली जी माहिती आहे त्याच्या आपण त्यांनी म्हणाले त्याप्रमाणे की वाती वळूयात आणि आपल्या घरामध्ये आणि समाजामध्ये एक जनजागृतीचा प्रकाश निर्माण करूयात सरांनी खूपच सोपी उदाहरणं दिली म्हणजे अगदी अं स्वच्छ भाषेचा वापर आ, कसा करावा हा एक दाखला दिला त्याचप्रमाणे लहान मुलांची स्वच्छता आपण कशी सुरुवात करू शकतो हा एक चांगला दाखला दिला आणि त्या बरोबरच खूप छान माहिती दिली अं त्यामुळे त्यांचे ऋण निर्देश करतो आणि आभार मानतो अं विशेष म्हणजे काल अं यापुढे मी अजून सांगेन की काल जी एकल गायन स्पर्धा केली होती त्याचप्रमाणे राष्ट्रीय एकल गायन स्पर्धा जी केली होती या उपक्रमामध्ये डोंबिलीच्या महिला आघाडीने एक चांगला आदर्श निर्माण केला त्या के आहे त्यासाठी त्यांचे ऋण निर्देश मानतो आणि आज इथे सर्व असलेले उपस्थित असलेले सभासद यांच्या सहभागामुळे हा कार्यक्रम यशस्वी झाला त्यात युवराज तामणकर यांचे सादर केलेले वंदे मातरम आहे आणि कौस्तुभ कुलकर्णी यांनी सुद्धा झूम खाते आपल्याला उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अशा प्रकारे आपण अशा अनेक प्रकल्पामध्ये सहभाग घेऊया आणि आपली सभासद संख्या वाढवून भारत विकास परिषदेचा आलेख अधिक उंचावत नेऊया त्याचप्रमाणे मी असे आवाहन सर्वांना या माध्यमा मार्फत करू इच्छितो की आपला जो एकलव्य योजना आहे त्याचा टप्पा आपण अधिकाधिक पुढे नेऊन म्हणजे दहा लाखाच्या पुढे नेऊयात अशी मी आशा व्यक्त करतो पुन्हा एकदा सर्वांचे धन्यवाद धन्यवाद केळकर सर कामणकर सरांनी ज्या पद्धतीने सांगितलं तसं सा। या विचारांचा प्रत्येकामध्ये स्पर्श होणं आवश्यक आहे त्यामुळे आपल्यामध्ये आता उपस्थित असलेले सभासद यांनी आपल्या बरोबरच्या शेजारी किंवा सोसायटीमध्ये किंवा आपल्या मित्रमंडळींमध्ये किंवा आपल्या भारत विकास परिषद परिवारामध्ये या विचारांची जोप अखंड तेवत ठेवायची आहे जेणेकरून हा आपला जो कचऱ्याचा प्रश्न आहे हा सोडण्यासाठी या समस्येच निराकरण करण्यासाठी हो आपल्याला खूप मदत होईल आपण कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रगीताने करणार आहोत मी युवराजला विनंती करते की त्याने राष्ट्रगीताची सुरुवात करावी मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड बंग विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्छल झलधितरंग तव शुभ जागे तव मागे गाहे तव जय गाथा जन गण मंगल दायक जय हे भारत भाग्य विधाता जय हे जय जय जय, जय 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 हे भारत माता की जय, जय। वंदे मातरम धन्यवाद <laughs> <laughs> या बरोबरच मी आपला आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते जे काही उपस्थित होते त्या सगळ्यांचे धन्यवाद तामणकर सरांचे विशेष धन्यवाद आणि आम्ही आपल्या संपर्कात पुन्हा राहूच कारण की आम्हाला तुमच्या मार्गदर्शनाची खूप आवश्यकता आहे धन्यवाद